नमस्कार, मालवणी मॉल प्रायोजिक आणि चिन्ह प्रस्तुत गच्चीवरील गप्पा अर्थातच प्रश्नचिन्ह या कार्यक्रमात मी गीता कुलकर्णी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आपले प्रायोजक असलेल्या मालवणी मॉलनं देवगडचे हापूस आंबे आणि ओले काजू खवय्यांसाठी उपलब्ध करून दिले आहेत. याचं वैशिष्ट्य हे की या दोन्हींना GI प्रमाणपत्र मिळालं आहे. www.malwanimall.com या वेबसाईटवरून आपण आपली मागणी नोंदवू शकता. हेच नाही तर कोकणातले असंख्य खाद्यपदार्थ आणि जिन्नस देखील मालवणी मॉलवर उपलब्ध आहेत. वळूया आपल्या कार्यक्रमाकडे. आपल्या आजच्या गच्चीवरील गप्पा या कार्यक्रमात चित्रकार चंद्रकांत चन्ने हे आपल्याशी गप्पा मारायला आले आहेत. त्यांच्या बसोली या चित्र चळवळीबाबत ते आपल्याला सांगणार आहेत. तसेच त्यांची जीवन प्रवास देखील उलगडणार आहेत. चिन्हचे संपादक सतीश नाईक हे त्यांना बोलतं करणार आहेत. मी कार्यक्रमाची सर्व सूत्र सतीश नाईक यांच्याकडे सोपवते. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार, कसे आहात? मस्त, एकदम छान. खूप खूप दिवसांनी आपण बोलतोय. खूप दिवसांनी भेटतोय. जवळजवळ वर्ष दीड. हो, नाहीच, आपली जवळजवळ भेट. आपण इथे भेटलोय NGMA ला. तुझा एक लेक्चर होता त्यावेळेला. मी प्रेक्षकात बसलो होतो त्यावेळेला. बरं वाटलंय. सुरू करूया आपण गप्पा मारायला. बिलकुल बिलकुल. तुम्ही मूळचे कुठले? मी मूळचा चिमूरचा. चिमूर हे चंद्रपूर, म्हणजे विदर्भातल्या चंद्रपूर जिल्ह्यातलं एक छोटस गाव आहे. गाव जरी छोटं असलं तर त्याला एक ऐतिहासिक स्वरूप आहे. पहिलं राजकीय बंड इंग्रजाविरुद्ध करणारं पहिलं गाव चिमूरचं मानलं जातं. चिमूर आणि जी पहिली जी 17 लोकांनी ही चळवळ सुरू केली त्यात माझे वडील होते. हो, माझे वडील होते. आणि त्यापैकी 17 पैकी 16 लोकांना ब्रिटिशांनी पकडलं. माझे वडील मात्र तेवढे भूमिगत झाले. अच्छा. आणि स्वातंत्र्य मिळाल्यावरच ते लोकांच्या समोर आले. तसे लपून बिपून असायचे, घरी बेरी यायचे, पण लोकांना काही त्याचा हे नाही व्हायचा. त्यामुळे त्या गावाशी माझं वेगळं नातं आहे. वेगळं नातं आहे माझं त्या गावाशी. आणि तसं नागपूरपासून 100 किलोमीटर अंतरावर आहे गाव. आणि माझं लहानपण, माझं बालपण म्हणा, माझं 3-4 पर्यंतचं शिक्षण सगळं चिमूरलाच झालं. अच्छा. हा, सगळं चिमूरला झालं. आणि नंतर एक अशी घटना घडली की मला तिथून नागपूरला शिफ्ट करणारा एक देवदूत आला गावात आमच्या. मोठा श्रीमंत माणूस तो आला. त्याचा तिथे आनंदाश्रम नावाचं एक हॉटेल होत. त्याची सिरीज आहे आनंदाश्रम नावाची. तिथे विदर्भात पुष्कळ त्याचे हे आहेत. आणि त्यांनी माझी एक सुंदरशी रांगोळी पाहिली, मोठी 40-50 फुटाची. मी तेव्हा 7-8 वर्षाचा असेल. बालाजी यात्रा भरते चिमूरला. बालाजीची यात्रा भरते त्यावेळेला. ती तेवढा मोठा स्लॉट माझ्यासाठी मोकळा ठेवायचे सगळे लोक की हा मला 8-9 वर्षी मला तिथे सगळे बाबू बाबू म्हणून. आता किंवा एक अशी घटना घडली की लहानपणापासून मी नंतर काळा झालो. काळा, ब्लॅक, आय टर्न इन टू ब्लॅक, जेट ब्लॅक. आणि जुळा असल्यामुळे खटा होतो, म्हणजे असा रोड रोडचा. त्यामुळे गावात सगळे लोक मला काला खट्याच असं या नावाने ओळखायचे. झाला. नंतरच्या काळामध्ये माझा पहिला, आयुष्यातला पहिला शो झाला जेव्हा ललित कलाच्या गॅलरीला दिल्लीला. त्याचं टायटलही काला खट्टाच होता. हो, कारण नंतरच्या काळामध्ये काळ्याशी माझं खूप जमलं. काळ्या रंगाशी माझं खूप जमलं. खूप माझे सगळे काळ्या रंगाचे पेंटिंग असतात. त्यामुळे एक काळ्या रंगाचं चित्र करणारा काला खट्टा. आणि ही ती अभिमानाची गोष्ट नव्हती. बरं, खेड्यामध्ये चिडवण्याची एक पद्धती असते. चिडवायची म्हणजे ओरिजिनल नाव बहुतेक कोणाला काहीतरी नसायचं त्यावेळेला. तर माझं नाव तसं नाविन्यपूर्ण होतं. त्या नावात मला असा इंटेन्सिटी होती. त्या माणसानी माझ्या आईला म्हटलं की तशी तुम्हाला खाण्याची वांदेच आहे, एक दिवस खाता आणि एक दिवस खात. मी याला घेऊन जातो, बडा हुशार दिसतो. आणि त्यांनी मला, आणि माझी आई म्हणाले, माझ्या आईला वाटलं जरा 4 लोक आहेत, त्यातला एक जर खाण्यासाठी कमी होत असेल, नीट खात असेल तिकडे जाऊन, तर आपण नाही का म्हणावं.
तसं तिचा माझ्यावर फार जीव होता, तरीही तिने मला सोडलं. आणि मग पाचव्या म्हणजे 10-11 वर्षाचा झाला पाचव्यापासून, मग मी नागपूरला शिफ्ट झालो. आणि मग चिमूर तसं मागे पडलं आणि नागपूर माझं महत्वाचं कार्यगाव म्हणा, कार्यस्थळ म्हणा, तशा अर्थाने ते हे झालं. मग मला चिटकलं असतं. रांगोळी कला कशी तुमची, तुम्ही आत्मसात केली? माझी आई करायची, माझी आई तर अप्रतिम करायची रांगोळी. म्हणजे रांगोळी करताना कधी उषा इतवार असा शब्द आहे, कधी श्रावण मासाचा पाठ आहे, ती त्या पाठावरच्या रांगोळ्या ती अप्रतिम करायची. आणि मग ती करताना मग मी बसायचो. त्याला एक सिम्बॉलिक प्रतिकात्मक रूप होतं स्वरूप, हा सूर्य हा विष्णू. आणि हे तिने स्वतः क्रिएट करायचं केलेलं होतं. तशी ती खूप शिकली नव्हती, पण ती सुसंस्कृत अशी असलेली होती. आणि कसं काय गे गावामध्ये 4-5 ब्राह्मणाची घर त्यावेळेला, त्यामुळे आमच्याकडे तो वसा आला. त्यामुळे बालाईचं मंदिर आणि आमचं घर असं होतं. आणि 4-5 नायकाचे वाडे होते तिथे. वाडे म्हणजे तेव्हा ताजमहालच म्हणायचं आपण त्यांना. आई त्यांच्याकडे एक दोन दोघांच्याकडे स्वयंपाकाला जायची. मग येताना डबा घेऊन यायची ना आम्ही 3-4 लोक. आम्ही तीन भावंड आणि आई, आम्ही असं शेअर करायचं. माझे वडील पहलवान होते बरं का, त्यामुळे एकदा गावात कुठे गेले कुस्ती खेळायला तर महिना येतील 2 महिने येतील काही सांगता येत नाही. अरे बापरे, तसं ब्राह्मण्य न पाळणारा माणूस होता. त्यामुळे ब्राह्मण्य न पाळणार म्हणून आमचं घर तसंही वाळी टाकल्यासारखंच होत. त्यामुळे माझे सगळे मित्र असे उन्हाडक्या करणारी, गावातली वेगवेगळ्या याच्यातले लोक, म्हणजे वऱ्हाडी बोलणारी, मला अतिशय चांगलं वऱ्हाडी आहे, 2-3 भाषा मला छान येतात. बोला ना, बोला ना, मला आवडेल. अतिशय तशी ती रगड भाषा आहे, तशी ती रगड भाषा आहे. मले तुले म्हणून बोला बोला बोला. म्हणजे मलाचा हा काना काढायचा आणि डोक्यावर चढवायचा आणि स्वतः त्याच ती भाषा आपल्या डोक्यात घेऊन घ्यायची. आता कसं आहे की पुष्कळ लोक बोलतात आजकाल टीव्ही सिरियल मध्ये, आपला भारत गणेशपुरे पण येतो. मी कधी त्याला म्हणतो अरे यार अशी भाषा नाही यार आपली, अगदी मिळमिळीत आणि काय म्हणतो त्याला आपण विनवणी करणारी भाषा नाही आहे, एक कनपटा देईल अशीच भाषा आहे आपली. त्या भाषेचं मार्दव, तेच मार्दव आहे ती भाषेची. अभय तुभे करूनच त्याचं भाषेचं मार्दव टिकतं. ते घालवायचं कसं, म्हणजे पुण्या मुंबईच्या लोकांबरोबर दोस्ती करायची नाही का, आणि मग आपल्या भाषेचं गांभीर्य खालवून टाकायचं. आणि त्याची ती ग्रेस असते ना, ती बडी मस्त ग्रेस असते. आता इतके वर्ष ते वराडी माणूस म्हणून नाटक आलं होतं लहान, तिचे अप्रतिम तेव्हा ती खरी भाषा कळली, ती भाषा कळली. आणि काय होतं, आणि अजूनही विदर्भातले लोक आपली भाषा अशी गुळमुळीत लोणी लावलेली करायची इच्छा त्यांना अजिबात नसते. त्यामुळे मी जेव्हा जातो त्यावेळेला मला ती भाषा, माझी भाषा विसरून त्यांची भाषा अडॉप्ट करावी लागते. झालं. आता कसं झालं, आमचं चंद्रपूर 2 भागात डिवाइड झाला गडचिरोली जिल्ह्यात, त्यामुळे त्यांची भाषा गोंडी भाषा आहे. गोंडी भाषा आहे, त्यामुळे गोंडी, थोडीशी वराडी, थोडीशी पुणेरी, थोडीशी तुमची आमची, असं काहीतरी करून विचित्र मिश्रणाचा माणूस होऊन गेलोय मी. त्यामुळे चित्रकलेचं कसं काय सुरुवात झाली तुमच्या? त्यामुळे आईनी त्याचा धडा दिला रांगोळीचा. आणि ती पुष्कळ म्हणायची तू माझ्यापेक्षा जास्त रांगोळ्या चांगल्या काढतोस. मग मला माझी डिमांड असायची, कुठे दिवाळी डिमांड, कुठे मुख्य म्हणजे यात्रेमध्ये घोड्याची यात्रा निघायची चिमूरला, बालासाहेबाच्या देवळासमोर मला 12 महिने माझी डिमांड असायची. आणि त्यानिमित्ताने मी मला पैसे मिळायचे, कधी पेला मिळायचा, कधी जेवण मिळायचं, कधी पंचा मिळायचा, तर कधी एखाद्या शर्टाचं कापड मिळायचं. म्हणजे मी त्यावेळेलापासून असा कमर्शियल आर्टिस्ट होऊन गेला होतो. त्यामुळे जेव्हा मी नागपूरला आलो तेव्हा तिथल्या गाजलेल्या शाळेत मला प्रवेश दिला. कारण तिथे सीपीएम बिरार शाळा, गोखलेंची शाळा होती, अतिशय अप्रतिम शाळा. त्यांनी मला तिथे हे मिळाली. आणि या शाळेच्या बाजूलाच आमच्या भाईजीचं हॉटेल होतं, हिमालय लॉज, आनंदाश्रम लॉज. तर मी त्या गल्ल्यावर बसायचा आणि आमच्या शाळेचे सगळे टीचर शिक्षक त्या ठिकाणी चहा प्यायला यायचे. ब्राह्मणाची शाळा असल्यामुळे साफ सूप, त्यांचा टेबल वेगळा आणि त्यांचा वेटर वेगळा.
तर मी त्यांचा त्या टेबलचा केअरटेकर होतो बरं का. बरं, त्यांच्याकडे लक्ष द्यायचो, त्यांचा ग्लास वगैरे सगळं साफ करायचो. एक दिवस मला सहज वाटलं की त्यांच्या टेबलावर ते बसतात, ते टेबल वर्षभर भाजी कोणाला द्यायचे नाही, दिवसभर त्यांनीच बसायचं. तर ते टेबल मी एक दिवस छान ऑइल, त्यावेळेचा ऑइल पेंट वगैरे जेव्हा म्हणायचे ना, त्यांनी छान अशी डेकोरेट केली खुर्च्या बिर्च्या. ज्या दिवशी दुसऱ्या दिवशी आले त्याने ते पाहिल्यानंतर हा एक चांगला चित्रकार आहे अशी मला त्यांनी मान्यता दिली आणि सगळ्या शाळेत मी गाजलो. हा, आणि त्यामुळे मग त्या शाळेत राहिलो आणि काय काय वेगवेगळं करायचं बरं का. त्यामुळे एलिमेंटरी इंटरमिडिएट शिकवणारे शिक्षक सुद्धा मला म्हणे तुला परीक्षेला बसायला पाहिजे. पण पहिले चार पाच दिवसातच माझ्या लक्षात आलं की नाही, हा एलिमेंटरी इंटरमिडिएट जो पॅटर्न आहे तो माझ्या स्वभावात नाही आहे, निश्चितच पटणारा नाहीये. तुम्ही म्हणाल ते आम्ही करायचो, ती पेन्सिल अशी धरायची, ते प्रपोर्शन करायचं, हे करायचं, ते करायचं. आणि लहानपणापासून कालाकट्टा कोणी मला चिडवलं की मग ते रिबेलियन असं कॅरेक्टर होऊन गेलो, नाही ऐकायचं कोणाचं मग सगळ्यातरी. आणि त्यामुळे ते मला भावलंच नाही. आणि आयुष्यातल्या पहिल्या चित्रकला क्षेत्रातली पहिली परीक्षा मी नापास झालो. अच्छा, पहिली परीक्षा मी नापास झालो. नंतर मात्र दुसरे सर जे आले त्यांनी माझ्या, मी काहीतरी वेगळं करतो याला त्यांनी मान्यता दिली. तरीही काही कला संचालन ते मान्य नव्हतं, पण तरी कसा तरी मी इंटरमिडिएट एलिमेंटरी होऊन गेलो. म्हणजे कला संचालन तुमचं पहिल्यापासून वाकडं. बिलकुल बिलकुल वाकडं. तू आपल्या आर्टिकल मध्ये लिहिलं की हा कुठे गायब झाला, गायब होण्याची, गायब होणे, मी 16 वर्ष गायब होतो. खूप लोकांनी नावं ठेवायची आणि मी पळायचं आणि काहीतरी चांगलं काम करायचं हा माझ्या स्वभावात होता. मी म्हटलं ना एक रिबेलियन करायचं, बरं रिबेलियन असताना वेगळं रिबेलियन तू करतो ते मला मान्य नाही आहे, नाहीच मान्य. त्यामुळे जेव्हा मी चित्रकार म्हणून किंवा एखादा कॉलेजचा अधिष्ठाता म्हणून किंवा प्रोफेसर म्हणून येतो तेव्हा मी जरा रिजिड स्वभाव आहे माझा, आधीपासूनच रिबिड आहे. म्हणजे फिलॉसॉफी आणि ऍस्थेटिक शिकवतो त्यातला गोडवा जेवढा राहायचा आहे त्यासाठी प्रयत्न सोडला तसा मी रिजिडच आहे. त्यामुळे मला चित्रकला क्षेत्रातले सोडले तर बाहेरचे मला खूप मित्र आहेत, कारण तिथे मी माझा रिजिडिटी नाही दाखवत. आणि नंतरच्या काळात तर मी तर 24 तास खाणं पिणं राहणं झोपणं माझं सगळ्या छोट्या बच्चांमध्ये जातं, त्यांच्या गोंगाटात जातं. त्यामुळे त्यांच्याबरोबर रिजिडिटी दाखवणे हा माझा मुळात स्वभावच नाही. त्यामुळे 2-3 टोकाच्या भूमिका घेणे, 2-3 स्वभावात शिरणे, त्यातून बाहेर निघणे आणि परत आपल्या ओरिजिनल मध्ये जाणे असा खटाटोप मला करावा लागतो. पण तुला सांगू का, मला जमलं थोडं मागे येऊया, थोडं मागे येऊया. मग नंतर चित्रकलेला कुठे गेला, शिकायला आलात? मग नाही, मग काय झालं की मला असं वाटलं की आपण चित्रकारच झालं पाहिजे. बर, आणि मग पण नाही चित्रकार व्हायचं ठरवलं तरी आमचे भाईजी म्हणे नाही ते चित्रकला काय वगैरे वगैरे वगैरे, तर त्यांनी मला बीएससी कडे पाठवलं. अच्छा, मी आधी बीएससी झालो. हो, बऱ्यापैकी झालो, म्हणजे चांगला झालो बीएससी. पण नंतर माझं नागपूरमध्ये, मग मोहता सायन्स कॉलेज, तिथे मोहता सायन्स कॉलेज आहे तिथे, तिथे झाल्यानंतर मग मात्र मला काही मन नाही राहावलं. मग चित्रकार व्हायसाठी मग मी जे जेला यावं असं कोणीतरी सुचवलं, मी जे जेला आलो, त्यावेळेला काही ऍडमिशन नाही मिळाली. मग परत नागपूर, आमचं जसं काही आहे बिचारलं, आमचं नागपूरचं कॉलेज दुसरं काही नाही म्हणून नागपूरच्या कॉलेजला. तिथे काहीतरी रखडफकटी करता 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 मला असं वाटलं की नाही हे योग्यच नाही मी जे काय करतोय ते, कारण सेट असलेली थेअरी काही नाही आवडायची. आणि मग अशातूनच शांतिनिकेतनकडे झेप झाली. अर्थात शांतिनिकेतनचं वागणं सुद्धा अतिशय ऑर्थोडॉक्स, ते सुद्धा माझ्या मनाला नाही पटलं. नाही, कॉलेज नागपूरच्या कॉलेजमध्ये किती वर्ष केली? नागपूरच्या कॉलेज नाही, डिप्लोमा केला तो मध्येच केला, मध्येच वर्षभर गायब होतो, त्यांनी ऍडमिशन दिली, सोडला नाही तसा तो. माझा डिग्री आहे त्याची मध्ये, म्हणजे फिरता फिरता तो केला नाही असं नाही. परंतु माझ्या दृष्टीने माझं, मला जे वाटलं की नाही मला काहीतरी मिळालं असेल या कलाक्षेत्रातून, ते मला बडो द्यायला मिळालं. पण शांतिनिकेतनला किती वर्ष? 2 वर्ष? नाही, शांतिनिकेतनला 4 वर्ष होत. 4 वर्ष काढली. बडोद्याला आलो आणि बडोद्यावरून मी जे जे ला आलो आणि जे जे आला पुन्हा मी कला भवनला गेलो पीएचडी साठी.
चिल्ड्रन आर्ट मध्ये पण. अरे कलाभवनला न जाता कलकत्त्याला, कारण माझे निहारंजन रे होते ते कलकत्त्याचे होते. पद्मविभूषण फार ग्रेटच माणूस आहे. आणि मला असं वाटलं की आपण विश्वभारती विद्यापीठातून हे केली, मला रागमाला मिनिएचर मध्ये माझी पीएचडी करायची होती. माझ्या मी ठरवून टाकलं त्याचा अभ्यास करायचा असं ठरवलं. पण त्या ठिकाणी गेल्यानंतर माझे गुरु म्हणाले नाही तुला नाही करता येणार हे, मी सांगेल ते. म्हटलं सबमिट सिनॉप्सिस सबमिट केले आणि त्यांनी मला गुरु म्हणून दिलाय, मी पाहून घेईन, पण हा विषय तुला नाही करता येणार. मी म्हटलं अरे आली पंचायत, कारण त्याची अर्धी तयारी माझी झालेली होती, केली होती. ते पण सोडून दिलं नाही सोडलं. तर ते म्हणाले की तू उद्या ये, मी सांगितलेला विषय घेत असेल तर ये, नाही तर तू तिथल्या इथंच चालला जा. आणि मग मी म्हटलं निहारंजन सारखा माणूस, कारण माझ्या आयुष्यामध्ये गुरु खूप छान मिळाले मला. गुलाम शेख, के जी सुब्रमण्यम, डॉक्टर परिमू, सोमनाथ थोर, अरे ग्रेट माणसं आपल्याला आजूबाजूला होती. त्यामुळे माणसं चांगले गुरु मिळावे असाच मला हव्यास असायचा. नाही मला चांगला गुरु हा माणूस मला काहीतरी यायचा. त्या गुरुसाठी मी म्हणालो की उद्या येतो. आणि मग त्यांनी मला चाइल्ड आर्ट नावाचा विषय दिला. बर, मी 15-16 वर्ष घरातून बाहेर गेलो, लहानस पोरग सुद्धा कसं घ्यायचं हातात हे मला माहिती नाही. माझं बालपण तर केव्हा संपून गेलं, माझ्यातलं बालपण केव्हा संपून गेलं आणि चाइल्ड आर्ट तर करायचं. आणि या काळामध्ये चाइल्ड आर्ट वर काम करणारी जॉन मिरो आहे, शगाल आहे, पिकासो आहे, 2-4 आणि भारतीय 4-5 लोक असतील तर असतील. त्यामुळे त्यांचं काही डॉक्युमेंटेशन काही करावं, त्यांच्यापासून काहीतरी मिळावावं, त्यांची एक सिनॉप्सिस तयार करावी असं काहीच नव्हतं. म्हणजे अंगाला कापरच सुटलं. ऍब्सोल्युटली असा फॉरेनचा सब्जेक्ट दिला डोक्यावर. ते म्हणाला आज विचार कर आणि यायचं असलं तर ये उद्या. तर मी आपला गेलो आणि त्याला म्हटलं की तुम्ही मला काय आग्रह करता, वराडी खाक्या होता ना एक विचार, तुम्ही मला काय आग्रह करता हा या विषयाचा. नाही मी तुला सांगेल. आणि मी हो म्हणालो. आणि तुम्हाला सांगतो माझं हो म्हणणं आयुष्यात कधी चुकलं नाही चुकलं. आणि खूप मेहनत घेतली. म्हणजे बडोद्याच्या याच्यावर मी मद्रास स्कूल ऑफ आर्टला काम केलं, त्रिवेंद्रमला काम केलं, कुंभकोणमच्या कॉलेजमध्ये काम केलं, मी गोव्याला होतो, मी चंदीगडला होतो. कारण मला वेगवेगळ्या डाटा जमवायचा होता ना, भारताभर जायचं आणि ते पोरांच्या ती सगळी सायकोलॉजी शोधायची. मी खूप फिरलो. आणि मला हिस्ट्री आणि ॲस्थेटिक्स माझा विषय असल्यामुळे पोस्ट ग्रॅज्युएशनचा बडोद्याला मला जॉब पटकन मिळाला. तुला माहिती आहे का हिस्ट्री आणि ॲस्थेटिक्सचे माणसंच नाही जगात, माणसंच नव्हती. बरोबर, उद्यापासून ये. आजही मी जे जेला ऍडजंक्ट प्रोफेसर आहे, उद्यापासून या ना सर, एवढंच. सर तुमची घर या. या विषयाने खूप असं एक प्रेम दिलं नाही का? असं कोण बोललं तुम्हाला? कोण कसं कोण बोललं या जे जेला तुमची गरज आहे म्हणून? माझा मित्र आहे, मला साबळे म्हणाला. अच्छा, त्याला. आणि कसं आहे, साबळेच ज्या माणसावर प्रेम आहे नागपूरच्या, तो माझा खास दोस्त आहे. त्यांनी मला दाटलं का रे, तो म्हणतो आणि तू जात नाही. आता मला माणसं समोरचा तो कोण होता महत्वाचा नाही. मला वाटलं आयुष्यात आता मुंबईला राहायचंच आहे, नाही का? मग का जे आपल्याला थोडं येतं तर मुलांपर्यंत का जाऊ नये असं मला वाटलं. आणि मी जे मला वाटतं 74 ची गोष्ट. नाही, 74 ची नाही, आत्ताची गोष्ट सांगतो. मी आत्ता सध्या अडजंट प्रोफेसर किंवा गेस्ट प्रोफेसर आहे मी सध्या. हे मला माहित नाही, सध्याचा आहे. आणि तेव्हा साबळेकर जेव्हा जन्मालाही नसेल आला, नसेल 75 साली होतो मी तिथे. तुला माहित आहे जेजेचं 75 साल म्हणजे पहिल्या वर्षी. हो, तू होता त्यावेळेला तिथे. आपण खाली बसायचो, खाली बसायचं, गप्पा मारायचं, काही असू दे, गप्पा मारायचं, नाटक होत. ते पेटलेलं साल होत नाही का? आधीच आपण का कमी पेटलेलं होतो, त्यात आणखी लोकांनी पेटवायचं. त्यामुळे पेटायच्या आधी आपण जायचं असा सरळ सरळ हिशोब होता, नाही का? त्याला भानगडीत पडायचं आणि मग म्हणायचं लोकांनी, म्हणजे हा आहे तो नाही आहे तो नाही आहे. लोक म्हणतात ना की जेजेने मला हाकलं नाही, मी स्वतःहून गेलो. पण मी खरं बोलतो, मी स्वतःहून गेलो असं म्हणायचं होतं. काही का असे ना, ते जेजेबद्दल एक प्रेम आहे. कारण त्या पोरांसोबत मी अचानक, आम्हालाही तो प्रश्न होता, तुम्ही गेलात कुठे आणि का? लोकांनी सांगितलं भागो या असे, तू चांगला नाहीस. मग काय, तू जर म्हटलं सतीश की तू चांगला बोलत नाही, तर मी म्हणेल चल बाय, आपण भेटूया नंतर. केव्हा तरी. आता तो विषय नाहीये. पण एनिवे,
आपण म्हणतो ना आयुष्यात चांगल्याच गोष्टी नाही, मग पुढे मी सर्व शांतिनिकेतन परत गेलो, कलकत्ता शांतिनिकेतन, तिथूनच गेलो आणि भरपूर मेहनत घेतली. मेहनत घ्यायची लागायची मला, कारण उद्याच्या जेवणाचा प्रश्न असायचा ना दरवेळेला, तर ती मेहनत मी पोटासाठी न लिहिता माझ्या कलेसाठी घेतली. त्यामुळे मला असं वाटलं की मी कलेसाठी जगलो, कलेसाठी जगतो आहे असं मला सातत्याने वाटलं आणि एक मजा आली. काय असते की श्रीराम लागू नटसम्राटच्या निमित्ताने स्टेजवर मरतो, त्या मरण्याचा मला आनंद होतो, कारण ते क्रिएशन असतं. मृत्यूच्या संबंधात कोणी रडत नाही, तू मेला म्हणून मी रडत नाही, तसा आहे. मी मेलो म्हणून मी रडलो नाही, मला आवडतच नाही, मला आनंदच झाला. तुम्हाला मला खूप आवडलं की रंजन जोशी असं असं म्हणाला. आता रंजन जोशीला झेलणं तुला माहित आहे किती कठीण आहे, हो अवघड आहे ना, तो ऐकतही असेल कदाचित. पण आम्ही एकमेकाला झेलणारे चांगले मित्र आहोत, स्पष्ट काही घेणं देणं नका. तुला वाईट वाटतं म्हणून मी आता मला काय वाईट वाट काय वाटतं हे सांगण्याचा काही प्रश्नच येत नाही ना. त्यामुळे आयुष्य असं ठणकेवारी, जे वाटलं ते बोलावं, जे वाटलं ते शिकवावं, प्रामाणिकपणे बोलावून प्रामाणिकपणे शिकवावं, ही जी परंपरा होती ती बडोद्याने मला पक्की केली. मला कॉलेज कोणतंच नाही आवडलं, कुठलंच कॉलेज नाही आवडलं शिकण्यासाठी. परंतु मी जेव्हा नंतरच्या काळात वारंवार त्या ठिकाणी गेलो ना, तर मला काहीतरी वेगळं मिळत घेतलं. मला असं वाटलं की मी स्टुडंट विद्यार्थी असताना हे नाही मी ग्राह्य करू शकलो, घेऊ शकलो नाही, हे आत्ता घ्यायची वेळ आहे. त्यामुळे मी विद्यार्थी अवस्थेत मला काहीही घेता नाही आलं लोकांपासून. मला काय घेता आलं, मी जेव्हा नंतरच्या काळामध्ये वारंवार गेलो, त्यामुळे मला त्या वास्तूनी, त्या श्वासानी, तिथल्या शिक्षकांनी, तिथल्या गुरुंनी प्रचंड दिलं. इतकं दिलं की मी घेतच राहिलो, माझी सवय आहे घेतच राहायची, मला आवडतं नाही का. त्यामुळे निहारंजननी जेव्हा मला हे केलं आणि जेव्हा मी PhD केली, मी तुला सांगतो मी आय वॉज अ यंगेस्ट स्टुडंट. 2.5 वर्षात माझी PhD संपवली रे. अच्छा, यासाठी संपवली की तिथले बाकीचे दिवस काढणं मला खाण्याच्या दृष्टीने कमी होते, पंचायत म्हणायची मला बनायची. तर मी आपले थीसिस घेऊन निहारंजनला गेलो, कलकत्ताला गेलो, त्यांना म्हटलं ही झाली आता मला हे गेली, तर त्यांनी अशी घेतली आणि खिडकीतून बाहेर फेकली. मी म्हटलं अरे एकच होती, एकच कॉपी होती, पैसे नव्हते, काही नाही, म्हटलं नंतर आपण टाईप बीप करू. तर म्हणजे तुम्ही ती फेकून दिली, काही बोलायचं काम नव्हतं, फेकून दिला. म्हणे की लक्षात ठेव, तुझी ही जी हा तो डाटा तू कलेक्ट केला ना स्टॅटिस्टिक्स, हा आउटडेटेड आहे, उद्या सुद्धा तुला कामी पडायचं नाहीये. तर तू डॉक्टर बिक्टर लावायचं तर लाव, परंतु तुझ्या काही कामाची नाहीये थीसिस, काही कामाची नाही, कशाला त्याचा मिरवतो. आणि तू मला सांगतो की मला त्यावेळेला अंगाला घाम सुटला, पण नंतरच्या काळामध्ये, नंतरच्या पूर्ण काळामध्ये ही जी संकल्पना आहे की चाइल्ड आर्ट ही रोज नवी देते. मुलगा रोज नवा बोलतो, नवीन बोलतो. मला फक्त एक पेशन्स पाहिजे, त्याला ऐकून घेण्याचा आणि त्याला समजून घेण्याचा. नाही समजलं तरी मान हलवायला काही हरकत नाही, कारण तो काही मला टाळ्या नाही वाजत की तुला बाबा तुला माझी कविता समजली, तुला माझं चित्र समजलं, हे तो कशाला बोलतो. तरी आपला गाडला मोकळा झाला, मला त्यातनं काय घ्यायचं हे मी ठरवणार. आणि अशा वेळेला मग मला असं वाटलं की मी बोलवू त्यांना, पायावर डोक्यावर ठेवलं त्यांच्या, त्यांनी हातावर डोक्यावर असा हात मारला आणि म्हणाले की म्हटलं मला आता तुम्ही सांगितलं पाहिजे मला हा विषय तुम्ही काय दिला, तुम्हाला तुला आवडला नाही का, म्हटलं पण प्रचंड आवडला. मी कोणी मला कोणाची आईच्या नंतर कोणाची आभार मानायची असेल तर मी तुमचेच मानेन. तुम्ही मला असा विषय दिला की ज्याचा आयुष्यभर मस्त असा विषय दिला. मी आपला सहज विचारलं की मला तुम्ही काय दिला, म्हणजे शांतिनिकेतन माहिती आहे आवडतं का, म्हटलं हो आवडतं, नाही आवडतं. तिथे एक झाड आहे मध्ये मोठ, गीतांजली लिहिल्या, गीतांजली लिहिल्या गेली त्याच्या मागे. तिथे रवींद्र संगीत कंपोज झालं, एका शब्दाने सांगायचं तिथे बाल संवेदना कंपोज झाली. आणि बाल भवन कला भवन मध्ये लहान मुलांना मज्जाव आहे, कारण मुलं गडबड करतात. बाल संवेदना हरवलेलं ते कॉलेज आहे रे,
ती वास्तू बाल संवेदना न जोपासणारी आहे. मग तू मला सापडला, तू मला भेटला, तर तुझ्या माध्यमातून मला जे वाटत होते का नाही सिद्ध करावं म्हणून मी तुला विषय दिला. अरे वा, मला मला प्रचंड भावला. आणि नंतरच्या काळात पुन्हा जे जेला मी यावं म्हणून लोकांनी मला आग्रह केला, जे जेच्या सेटअप मध्ये, कारण हा माणूस चांगला शिकवतो, जे जे जरा निवळून गेलो होतो तुला माहिती आहे, पुन्हा काही जुनी माणसं गोळा झाली. पण माझ्या गुरुने सांगितलं, ज्या मातृभाषेत तू शिकला आहे तुझी मातृभाषा, अशा एखाद्या मुलांच्या शाळेत जा. आणि मग बाकीचं सगळं सोडून नागपूरच्या शाळेत गेलो, कारण नागपूरमध्ये शिकलो, नागपुरात मोठा झालो. मग कोणी जॉबही द्यायला तयार नाही. पीएचडी झालेला, नमको झालेला, काय काय शिकलेला. त्यावेळेला माझा गॅलरीमध्ये चांगले शोही झाले, गाजलेही होते. पुस्तक काय केलं तुम्ही परत ते गेलं? त्यांनी नाही पाहिलं, मी नाही पाहिलं. माझं काही कॉपी नाही त्याची, त्याची स्टॅटिस्टिक्स नाही आहे, काही नाही काही. या निमित्ताने मी रोज काहीतरी वेगळा अनुभवतो. आणि त्यामुळे नंतरच्या काळामध्ये जर मला तो चाइल्डहुड लिहावा लागला असता, मला लिहिता नाही येत फारस, मी बोलतो बस आणि पोरांशी गप्पा मारतो आणि खूप आनंद घेतो, बस एवढंच मला माहिती आहे. ज्या विषयाचा अभ्यासच नाही अशा विषयाचा मी मास्टर, त्यामुळे माझे मित्र खूप आहेत शाळेमध्ये, छोटे 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 छोटे. बरं, दुसरी गोष्ट म्हणजे मी प्रायमरी मास्टर ना, प्राथमिक शिक्षक. पहिली ते आठवी शिकवणारा माणूस प्राथमिक शिक्षक. त्याचा पगार मी 28 वर्ष रिटायर्ड होतपर्यंत शाळा श्रीफळ घेऊनच बाहेर गेलो, कारण मी त्यांना तिथल्या हेडमास्टरला मी प्रॉमिस केलं होतं, तोपर्यंत तुम्ही काढणार नाही तो म्हणते मी नाही जाणार तुमच्या शाळेतून. पण आज मला गरज आहे मात्र माझ्या पोटापाण्यासाठी. जॉब कोण देणार आहे मला? आणि त्यांनी दिली. संघाची शाळा आहे, तुम्हाला माहिती असेल, हेडगेवार त्या शाळेत शिक्षक होते, गुरुजी त्या शाळेत शिक्षक होते, फार मोठी परंपरा असलेली शिक्षक शाळा आहे. आणि त्यामुळे शिस्तीच्या शाळेत मी बेशिस्त माणूस. बर, या 28 वर्षात त्यांना माझा खूप त्रास झाला, भयंकर त्रास झाला. आणि त्यांनी ते तो सहनी केला, तुला सांगतो. कारण बाल अभिव्यक्ती जपण्यासाठी जे करावं लागतं ते फक्त मला येतं हे त्यांना माहिती नाही का. आणि त्यासाठी किती कुठल्याही थराला जाणे, कुठल्याही थराला भांडणं करणे, माझं पोरगच बरोबर कसं आहे, साई बाबा म्हणतात ना, माझाच मुलगा बरोबर आहे, तुझं चुकलं असेल काहीतरी, एवढ्या इंटेन्सिटीने मी माझ्या पोराकडे पाहायचो. त्यामुळे पोरांसाठी करणारा हा एक चांगला माणूस आहे बा, असाच माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन. पण हे बसोली प्रकरण कधी सुरू झालं तुमचं? बसोली प्रकरण मी तुला सांगतो ना, मी रजिस्ट्रेशन झालं तेव्हाच सुरू झालं. म्हणजे पीएचडीची? नाही, पीएचडी व्हायच्या आधीच माझं बसोली सुरू होऊन गेलं. हो, 15 मे 1975 म्हणजे 46 वर्ष चालू आहे सध्या. म्हणजे 46 वर्ष सांगतो सतीश, 46 वर्ष 45 वर्ष तसे खूप मोठे नाही रे. कारण मुलं मोठी होत नाही तर वय कसं त्यांचं मोठं व्हायला लागलं. त्यामुळे मी वाढलो असेल वयाने मी, पण माझी बसवली नाही वाढली. तिथं जी मासुमियत आहे ना, सेन्सेशन जे आहे किंवा संवेदना आहे ती तशीच आहे. काय म्हणाल? काही नाही, त्याला हा ट्रस्ट आहे का तुमचा? नाही, ट्रस्ट नाही, रजिस्टर ती संस्था आहे. ऍक्च्युली त्याचं नाव कसं घेतलं की जेव्हा 15व्या शतकामध्ये 15व्या शतकामध्ये मुघल पूर्णपणे जिंकले राजपुतांना, तेव्हा त्यांना सांगितलं की तुम्ही एका, आम्ही तुम्हाला जागा देतो पहाडी, राजस्थानी मिनीचर वगैरे तिथून काढून त्यांना पहाडी मिनीचर मध्ये टाकलं आणि हिमालयाच्या रेंजमध्ये ते केलं. 50-50-100 वर्ष गेले आणि संसारचंद नावाचा राजा जेव्हा आला, त्याला वाटलं रे आपली परंपरा तर सगळी राजस्थानी परंपरा आहे, आपली नृत्याची परंपरा आहे, आपली चित्राची परंपरा आहे, आपली आर्किटेक्चरची परंपरा आहे, आणि आम्ही आज काय तर शेती करतो, आज काय तर मी कुली आहे, आज काय तर मी रंगरंगोट्या करतो. त्यामुळे त्यांनी जबरदस्तीने आपली जुनी परंपरा आली, त्यामुळे ज्याचे आई वडील, ज्याचे आजी आजोबा आणि त्याचे पणजोबा चित्रकार होते राजस्थानमध्ये, त्याला जबरदस्तीने चित्र काढायला लावले. अच्छा. आणि त्यावेळेला ती चित्र चाइल्ड लाईक झाली, चाइल्डिश नव्हती.
आणि म्हणूनच मी माझं सांगण्याचा गेले 46 वर्ष मी प्रयत्न करतो की मुलगा जो जे काही काढतो ना इट्स नेवर चाइल्ड इट मे बी चाइल्ड लाईक बट इट इज नेवर चाइल्डिश. पण हे बसोली नाव कसं पडलं? नाही त्या पहिली पहिली स्कूल होती ना इंडियन मिनिएचरची पहाडीची पहिली स्कूल होती बसोली म्हणून म्हणून मी ते नाव घेतलं. हा बरं ती नाव त्याला बसोली बसोली नाही बसोली त्याला काही लोकेशन नाही त्याला जात नाही वाटत त्याला धर्म नाही वाटत काही नाही त्याच्या आगे पिछे काहीच नाही आहे ना अशी ती जवळ आहे. हा गावाचं नाव आहे ते गावाचं नाव आहे ते साधं गावाचं नाव आहे संपलं काम जसं नागपूर म्हटलं मुंबई म्हटलं तसं 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 ते गावाचं नाव आहे. तुम्ही काहीतरी एक नाव घ्यायचं म्हणून ते घ्यायचं म्हणून ते घेतलं पण संवेदना त्याच्या मागची अशी आहे की यू मस्ट टेक एव्हरी चाइल्ड सिरियसली. आई वडिलांनी शाळांनी सगळ्यांनी ते सिरियसली केला. तुझ्या गच्चीवरच्या गप्पेच्या गप्पाच्या माध्यमातून मी एक गोष्ट करणार आहे आज. अशा अशा शाळा असे पालक अशा संस्था अशा स्पर्धा ज्यांनी मुलाची सर्जनशीलता आणि संवेदना त्याची वाट लावली आहे त्यात सगळ्याचा निषेध करतो मी तुझ्या या व्यासपीठावर. त्यातल्या त्यात अशा शाळा ज्या इंग्लिश कॉन्व्हेंट नावाने गाजतात. चित्रकला कशी घ्यायची याचा काही आगाबिछा नाही. चांगला शिक्षक असतो त्याला अगदी चपराशी कडून सोडतात त्याच्याकडनं काय अपेक्षा असतात काही नाही. ती जी हेडमिस्ट्रेस असते सो कॉल्ड ती म्हणेल ते प्रमाण. पण माझी शाळा तशी नव्हती. ज्या शाळेमध्ये मी होतो 16-17 झोपडपट्ट्यांनी वेढलेली माझी शाळा. हा तिथला जो पालक आहे ना तो कोणी रिक्षावाला कोणी फळ विक्रेता कोणी चपराशी तर कोणी सफाईवाला असे कोणी पंक्चरवाला आपला बरोबर कोणत्या वर्गात आहे हे त्यांना माहिती नाही. त्यामुळे पालकांची लुडबुड जी आज चालते ना ती 0% होती. आणि माझ्या माझ्याबरोबर असणारे सगळे शिक्षक याच्या चित्रकलेतला आपल्याला काही कळकळत नाही बा म्हणून वेगळी राहणारी होती. त्यामुळे लुडबुड कोणाचीच नव्हती. मी जे करील ते प्रमाण होत. कशी सुरुवात कशी केली ती तुम्ही? सुरुवात काहीच नाही. काय नाही कसं असतंय मी पोरांना काय सांगतो तुला सांगतो. माझ्या शिबिरामध्ये 700-800 मुलं असतात उन्हाळ्याच्या शिबिरामध्ये. मी एकटा असतो. आजकाल लोक जोडायला लागले मी एकटा असायचा. मी पोरांना पहिला मंत्र देतो की मी सगळ्यात ग्रेट माणूस आहे लक्षात ठेवा. तुला माहिती असेल तू शिक्षक असतील तर मला माहित नाही मी तो चांगला वेगळा शिक्षक असतो ना त्याचा फॉलो करणारी सगळी पिढी असते. लहानपणी मला बॅग पाहिजे चेन्नई सरांसारखी मला मला गुरु शर्ट घालायचा आहे फुल पॅन्ट तसा घालायचा आहे असं 5वीतलं पोरग म्हणायचं कारण मला चेन्नई सरच व्हायचं आहे. असा इन्फ्लुएन्स असा इन्फ्लुएन्स असं त्या काळात तर खूप होता. आजकाल तर मला शिक्षक आजकाल तर शिक्षकांना पालक पासून सगळे मूर्ख म्हणतात आणि शिक्षकांनी तसं काहीतरी केलं आहे त्यामुळे मूर्ख म्हणतात. पण त्यावेळेस पहिले नव्हतं म्हणायचं. तो असा गाजलेला आवडायचा असा प्रेमळ असा शिक्षक असायचा. त्यामुळे मी त्यांना सांगत होतो मी ग्रेट आहे डोळे मिटायचे आणि म्हणायचं की मला चित्र येतच मला चित्र येतच. आणि एकदा त्यांच्याकडे बदलून घ्यायचं मला चित्र येतच. दुसऱ्यांदा मी सांगितलं की तुम्ही गणित ना नाही आलं ना किंवा इंग्लिश नाही आलं ना तुम्ही आजूबाजू पाहता चुकलं की खोडता. चित्र तुम्हाला येतच त्यामुळे खोडायचा प्रश्नच कुठे येतो. त्यामुळे तुमच्यापाशी असलेलं रबर असलं ते नाल्यात फेकायचं. नाल्यात फेकायचं दुसऱ्याला सापडू द्यायचं तुम्ही नाही द्यायचं. म्हणजे तुमचं दप्तर हे बिना रबराचं असला पाहिजे. ही संकल्पना अशी रुजली त्यामुळे पेन्सिल घेतली की काही केलं की ते बरोबरच आहे. निदान आबा तरी म्हणतो बरोबर आहे ना. मला अरेतुरे करणारीच पिढी आहे. आमच्या विदर्भामध्ये बापाला अरेतुरे म्हणतात. ए काका ए मामा ए बाबा. आईला मात्र तूच म्हणतात कारण ती हक्कानी म्हणतात. आम्हाला सुद्धा हक्कानी म्हणतात. आजोबाला सुद्धा अरे अरे म्हणायची सवय आहे. त्यामुळे तुला सांगतो जगातला फार श्रीमंत माणूस आहे. आय एम द रिचेस्ट मॅन इन द वर्ल्ड. त्याला कारणच आहे की रिच श्रीमंत माणसाची व्याख्या माझ्या 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 दरबारी वेगळी आहे. ज्याचा नातू
त्याचे कपडे फाटकी बन्यान त्याचं रूप काय असेल ते न बघता धाव देऊन ज्याला मिठी मारते ना तो आजोबा सगळ्यात श्रीमंत. मला 1.5 लाख नातू आहे, 46 वर्षात मला 1.5 लाख आहे. तर मी अंबानी बिंबानी पेक्षा निश्चितच मोठा असला पाहिजे. मी स्वतःला समजतो आय एम द रिचेस्ट मॅन इन द वर्ल्ड. आणि त्याचं कौतुकही होते ना, त्याचं कौतुक होतं. मला आनंद आहे की मी श्रीमंत माणूस आहे. आजकाल दुर्दैवाने फक्त श्रीमंत माणसाचंच कौतुक होतं, तुझ्या माझ्यासारखं फारसं होत नाही. त्यामुळे आपण धडपडच करत असतो. त्या धडपडीला चार आपले जवळची माणसं टाळ्या वाजून त्याचं स्वागत करतात, त्याचंच कौतुक असते आपल्याला. आपल्याला दुसरं काय पाहिजे असतं, नाही का? बरोबर आहे ना. हा काय वेगळाच माणूस आहे, हा नॅशनल लेवलचा माणूस आहे, हा अमका आहे, त्या पोट्ट्या पाट्ट्यात रमतो, फालतूचे धंदे करतो, असे तुझे मात्र काही कॉमन माणसं मला म्हणत असतात. म्हणतात तर म्हणून ना, मी पोट्ट्या पाट्ट्यात रमतो म्हणून तो आज 73-74 वर्षाचा आणि यंग दिसतो. हे काही कॉम्प्लिमेंट काही कमी आहे का? नाही का? हे काही कॉम्प्लिमेंट कमी आहे का? आजकालच्या त्यात 50 वर्षाचा माणूस इंजेक्शन घ्यायला गेलो, तिकडे जायचं ठरलं तर तिथे 40-45 माणसं मला असं वाटायला लागलं होतं की तिथं वयस्क झाले की काय. नाही का? त्यामुळे आमचं वय वाढलं याच्यामुळे. आणि मग त्यात रंगाची संवेदना असते, रेषेची संवेदना असते. पोरांचं चित्र, त्या छोट्याचं चित्र माझ्याशिवाय कोणालाच नाही समजलं. बर, आईबापांना नाही समजलं, कोणाला नाही. मी त्याचा आग्रह केला नाही. पोरांनी काढलं, मोकळा केला, कसं झालं रे, मस्त म्हणायचं. बस हीच भाषा. पण ज्या ज्या वेळेला एखादं अप्रतिम असं प्रेझेंटेशन डोळ्यासमोर आलं, कोणीतरी केलं, की मग मात्र अंग शहारत. माझ्या नागपूरला 48-49 असं टेम्परेचर असत. आणि अशा वेळेला सूर्याला घातलेला गॉगल पाहिला की मला अतिशय आनंद होतो. माझं 5 वर्षाचं पोरग करत, मला गॉगल आहे, मला सगळं सांगलं मी. ते तो बिचारा उन्हात आहे, त्याला कोण गॉगल, त्याला कोण गॉगल देईल. पाणी नाही का? मग आमच्यापाशी आमच्याकडे पाणी नाही आहे. आता पाणी कसं आहे तर डायरेक्ट नळाला नळ ढगाला नळ नावणारे पोरं आहेत माझी. जे कोणाला सुचलं नाही ते आम्ही करतो रे. मग अशी संवेदना पाहिल्यानंतर खूप असं छान वाटतं, विचित्र वाटत कधी कधी. पण हे पहिलं तुम्ही जो वर्कशॉप घेतलं, पहिले जे तुमचं शिबिर घेतलं, ते किती वर्षाची गोष्ट? ती 77-78 साली घेतलं. ती कल्पना कशी आली? ती 78 साली काय झालं की मी ज्या ठिकाणी राहायचा ती कामगार कल्याणची वस्ती, त्याचे क्वार्टर असायचे 10x10 क्वार्टर, एक छोटंसं किचन संपलं. त्यांची रात्रपाळी असायची, घरात 3-4 पोरं, प्रत्येकाच्या घरात 3-4 पोरं असायचेच असायचे. रात्रपाळी असली झोपायला जागा नाही, काही नाही काही नाही काही नाही, काय करायचं. म्हणून तिथे आपाजी कुळकर्णी होते, माझ्या शाळेतच सिनियर शिक्षक होते मी लागल्यानंतर. म्हणजे हे सगळे पोरं उंडारतात तिकडे तिकडे, तू काहीतरी क्लासेस बिझनेस का नाही घेत? तर मग त्यांनी मला ते कामगार कल्याणचा एक छोटासा हॉल दिला. तोही 15-20 बाया असाचा होता. आणि मग ही मुलं उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये घरी शांतपणे मायबापाला झोपता यावं म्हणून मायाकडे यायचं. हे तिकडे जातात, दिवसभर अडकतात, येत नाही काही नाही घरी. म्हणून त्या बापाला अतिशय आनंद होता आणि माझ्याबद्दल आदर होता. हा अडकवून ठेवतो पोरांना. आणि त्याच वेळेला तुला सांगतो, कॅमल कॅमलनी माझं अशी नाळ जोडलेली आहे. त्यांनी मला इतकं साहित्य दिले या 46 वर्षात. मी फक्त रजनीताईला फोन करायचा की मला असं असं पाहिजे, तर तिने 100 डबे पाठवून द्यायचे. पाठवूनच द्यायची तिने. इतके हजारो पोरांना पुरेल एवढं मटेरियल पाठवलं. एक पैशाचं नाही. कामगार वस्त्यातली पोरे झोपडपट्टी ती ती कुठून आणणार रंगण बिंग, नाही का? त्यामुळे ते कॅमल के रंग बसवली के संग असं आमची एक प्रॉव्हर्ब आहे. त्याला आम्ही मोठ्या आनंदाने म्हणतो. आज सुद्धा ती सगळी लोक अगदी प्रेमाने आमच्याकडे बघतात, प्रेमाने बघतात, याचा आनंद आहे. आम्ही माणसं जोडली ना, भयंकर माणसं जोडली आम्ही. आणि त्यामुळे मुलं तुमच्या हाताकडून गेली आतापर्यंत 1.5 लाख आहे माझ्याकडे. 1.5 लाख मुलं गेलीत. प्रत्येक घरातलं एक मूल आहे तुला सांगतो. आता पहिल्या पिढीचे जे आहे तो रिटायर झाला. पहिल्यांदा जो माझ्याकडे आला तर 2 मुलं आली माझ्याकडे. त्यातला पहिला जो होता तेव्हा 13-14 वर्षाचा होता, तो रिटायर झाला. आता म्हणजे दुसरी तिसरी पिढी येते. हो दुसरी तिसरी पिढी येते. आणि तुला सांगतो की प्रत्येक घरात
आमचे मुख्यमंत्री सुद्धा, दोन्ही मुख्यमंत्री आमचे विद्यार्थी, आम्हाला किती बरं वाटतंय. एक मोठेपणी झालं, एक छोटेपणी झालं, मग काय. आणि एक असा एक प्रियसा कॉर्नर आमच्या ओलावा बसवली, म्हटलं की एक छानसा ओलावा मायाचा, त्याला शत्रू नाही आहे, त्याला कॉन्ट्रडिक्शन नाही आहे, काही नाही काही नाही. चंद्रकांत चेन्नेला वैयक्तिक हजारो दुश्मन असतील, पण बसवलीला प्रेमाचीच माणसं आहे. नागपूरच्या प्रत्येक घरात आहे हो आमचा एक पोरगा. त्यामुळे कुठे जायचं, नागपुरात मला रात्री 11 वाजता 12 वाजता मला लिफ्ट मिळते. मी नुसता हात केला की माझ्या ओळखीचा निघतो. पोस्टमन मध्ये जा, पोस्टमास्टर मध्ये जा, या ऑफिस मध्ये जा, त्या ऑफिस मध्ये जा, एजी ऑफिस मध्ये जा, कुठेही जा. अच्छा. आणि तुला सांगतो, शिक्षक होणे हा फार मोठा बहुमान आहे. शिक्षक होणे अतिशय मोठा बहुमान आहे. त्यासारखा बहुमान दुसरीकडे तुला सापडणार नाही, मिळणार नाही. आणि त्यामुळे त्याचं एक आम्ही कधी कधी भांडवण करतो त्याचं. अरे माझं एक छोटस काम आहे, बर तुझा माझा काम आहे की मोठं. प्रायमरी मास्तरांचं काम राहून राहून किती मोठं असणार आहे, खूप मोठं तर राहणार नाही का. त्यामुळे काम होणारे वगैरे वगैरे प्रेमाची माणसं खूप भेटली आम्हाला, प्रेमाची माणसं खूप भेटली. त्यामुळे दाराला एवढं मोठं कुलूप लावणारा मुलगाही भेटला आम्हाला. अशी पोरं बसली असतात, सगळ्यात पहिल्यांदा पालक विचारतात, अरे काय चेन्नई सर साले घरचे दोन पोरं नाही सांभाळतो आपल्याला, तुम्ही तर साले 700-800 सांभाळता. तुम्हाला पद्मश्री दिली पाहिजे. म्हटलं द्या ना, अशी काही पुंगळी बिंगळी असेल तर देऊन टाका, आपण फ्रेम करून लावू ना भिंतीवर, त्याला काय लागतं. माझं सोपं उत्तर आहे, 700-800 मुलं आहे ती छान राहतात, कारण मी त्यांच्याकडे अजिबात लक्ष देत नाही. या दोन पोरांकडे तुझ्या घरच्या लक्ष देणं तुम्ही सोडा. बघ, मी निषेध करतो आणखी एका घटकाचा. आजकाल एक चिल्ड्रन चाइल्ड काउन्सिलर असते शाळा शाळेमध्ये. हा चाइल्ड काउन्सिलर दुसऱ्या गोष्टीसाठी बोलला ना, त्याचं काही आम्हाला घेणं देणं नाही. म्हणून आजकाल याची रेषा अशी होती, ती तशी झाली. आजकाल हा रंग असा असा द्यायला लागला, त्याच्यावर काउन्सिलिंग करून मायबापाचं डोकं खाणारे असलेले हे जे लोक आहे ना, ते फार वाह्यात लोक आहेत. रेकॉर्ड होत असेल तर लक्षात घे, संपूर्ण नवीन पिढीचं, छोट्या पिढीचं अगदी वाटोळ करणारी ही हे ही पोस्ट आहे, काउन्सिलर वगैरे. तुला सिझेक माहित आहे, तर रशियन सिझेक, ज्यांनी बाल चित्रकलेची चळवळ 100 वर्षापूर्वी 125 वर्षापूर्वी पहिल्यांदा रुजवली रशियामध्ये, तो सुद्धा याचं विश्लेषण करायचा. चिल्ड्रन सायकॅट्रिस्ट होता, परंतु वयाच्या 50व्या वर्षी 60व्या वर्षी तुम्हाला मी जे काय करतो ते बकवास आहे. अरे चाइल्ड इज बॉर्न टू बी इलॉजिकल. अच्छा. आय हॅव नो राईट टू मेक हिम लॉजिकल. अरे कोण, मी कोण आहे त्याला लॉजिकल करणारा. त्यामुळे या जगामध्ये अनफाउंड चिल्ड्रन कोणीच नाही आहे. अनफाउंड पॅरेंट्स, अनफाउंड टीचर्स, असेच लोक भरले आहेत. त्यामुळे माझे पोरं सगळे बिचारे अनफाउंड झाली. शाळा नाही आवडत हो, पहिले शाळा आवडायची. आज किती लोकांना शाळा आवडते. माझी शाळा छान आहे, संडास बाथरूम मध्ये एसी असणाऱ्या शाळा आहेत हो. शिवरिंग होते असं असं. माझ्या शाळेला, माझ्या शाळेचं नाव आहे टिन टप्पर. माझी एक मालिका चालते टिन टप्पर. पाऊस आला की धडधड 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 आवाज आला की शिकवणं बंद. आम्ही जोर जोराने ओरडतो, आमच्या समोर आमची पोरं ओरडायची, ती काय ऐकतात का आम्हाला. अशा टिन टप्पर शाळेचं वैशिष्ट्य घेऊन आम्ही जगलो. प्रतिम शाळा समजलं सगळ्यात, म्हणजे तिथं काही इंटरफिअरन्सच नाही. एखाद्या वेळेला खूप पोरं असतात बरं का, आजूबाजूला बसली असतात. मी सगळ्यांना छानच म्हणतो, माझ्याजवळ भरपूर वेळ आहे, रिकाम टेकडा आहे. मी पालकांना सांगतो की पोरांसाठी सुसंवाद चांगला हे करायला, जर तुम्हाला वेळ काढता आला ना, तर तुमचा पोरगा तुम्हाला उद्यापासून आवडायला लागेल. मग येतो तो माझ्याकडे. मला एक छान माझा अनुभव तुला सांगतो. मी ही माझी ही गोष्ट मी सगळ्यांना सांगतो, गोष्ट सांगतो, हा अनुभव नाही म्हणत मी. एका मिनिटात आहे, एका पोरांनी आजूबाजूला बसले असतात कोणीतरी काही काढतात. एका पोरांनी छानसा असा एक रावण काढला, नाही का, रावण काढला. आणि बाजूची मुलगी म्हणतात ती काय म्हणजे, हे तू चुकीचं काढलं ना, दाटी दाटीनं बसतो आपण. हे मी नाही आवाज आवाज दाखवतो, आवाज चांगला म्हणत असेल तर चांगला. तो घेऊन आला माझ्याकडे आणि ते चित्र पाहिल्यावर माझा अंगुश हारलं एकदम. म्हटलं वा, ब्युटिफुल काढलं, कसं काय काढलं, कोणी सांगितलं तुला असं काढायला. आजी आली होती ना काल,
ना आजीचं तुला माहित आहे पोरं कशा ना आजीचं आई पटत नाही रे अजिबात आमच्याकडे आलं की रोज भांडण 2 दिवसातच माझी आजी पळून जाते घर बोलत त्या पोराच्या संवादातून घर बोलत बरोबर आणि मग ती आली मग तिच्याशी झोपायला मला खूप आवडतं तिने मला काल रावणाची गोष्ट सांगितली तुला सांगतो आबा रावण एकापेक्षा एक बदमाश होता फालतू माणूस होता म्हटलं कसं रे तो असा होता तसा होता तो त्याने खूप काय काय सांगितलं आणि आजीने सांगितलेल्या आणि आजीने सांगितलेल्या गोष्टी त्यांनी चितारल्या एकापेक्षा एक बदमाश होता त्यामुळे त्या रावणाची तोंड अशी आली एकावर एक दाव मोजता मोजता त्यांनी तो चुकला 11वा कडला म्हणून 11वा फोडला त्यांनी समजलं आणि तुला सांगतो की यांनी 11 तो एकापेक्षा एक बदमाश आहे आणि कोणी सांगितलं वाल्मिकीने कोणी सांगितलं त्यावेळेचा नेपथ्यकाराने कोणी सांगितलं कदाचित त्याला असं वाटलं असेल की असं जर ठेवलं मी तर त्याला एक चांगला व्हिज्युअल लुक नाही येणार कदाचित वरच्या वरती अडकून जाईल आणि रावणाची पंचायत पडेल दिसली पाहिजे म्हणणारा दिसलं पाहिजे म्हणून तुम्ही आम्ही केलेलं ते दृश्यांकन आहे पण माझ्या पुराणा माझ्या पुराणा वेगळं वाटलं आणि तो करेक्टच आहे त्यामुळे माझा रावण हा अतिशय महत्वाचा आहे माझा वाळवंटात चालणारा उंट ठकून जातो म्हणून त्याला 8 पाय काढणारा पोर आहे माझ्याकडे एक माझ्या मागे एक चित्र लागलंय माझ्या नातवाचं 8 पायाचा उंट आहे थकतो रे आवा तो खूप तो थकून जातो रे 2 पायानं त्याला 4 पायानं नाही चालता येतात त्यामुळे डबल पाय घे रे ही जी आहे ना ही शब्द नाही येते ही संवेदना आहे एका उर्दूच्या माणसाने म्हणून थोडी छान कविता लिहिली तुला ऐकून दाखवतो मेरी लिखी बातों को कोई समझ नहीं पाता मेरी लिखी बातों को कोई समझ नहीं पाता क्योंकि मैं एहसास लिखता हूं और लोग अल्फाज पढ़ते क्या बात है मी एहसास चितारतो माझ्या याच्यावर आणि लोक म्हणतात की हे काय केलं सांग बर त्याचं इलस्ट्रेशन करतात रे माझ्या संवेदनेचं मुलांच्या संवेदनेचं इलस्ट्रेशन करण्याचे अधिकार कोणी दिले आहे तुम्हाला तू आई झाली म्हणून तू बाबा झाला म्हणून तू त्याला शिकवतो म्हणून तो शिक्षक आहे म्हणून तो ट्युशनचा टीचर आहे म्हणून कोणी दिले अधिकार आणि आपण स्वतः अधिकार घ्यायचे का आम्ही 46 वर्ष झाले नाही घेतले अधिकार मला असं वाटतं की मला तो अधिकार दिला नाही कोणी मला कोणी दिला नाही त्यांनी काय केलं आहे त्यांनी काय करू नये हे अधिकार मला कोणी दिले अशी उडणारी कार मग आमची एकदा आई म्हणते अरे त्या कारला एकदा खाली उतरव ना तुझी कार उडतेच आहे खाली असे 2-4 घर बिर आणि वरती कार नाही ग एक पार्किंगला जागा कुठे आहे आजकाल खाली क्या बात है वा पाहणे आणि समजणे मी खूप सांगतो लोकांना त्यांना भरपूर कागद द्या त्यांना भिंती द्या एखादी आई येते काय भिंती द्या आता तर 1 लाख रुपये लावले आहे घराला मोठ्या मुश्किलीने 10 वर्षात पहिल्यांदा केलं तुम्ही म्हणता की भिंती द्या वा वा आमच्या पूर्ण भिंती उडून टाकायचं कधी कधी प्रॅक्टिकली शक्य होत नाही परंतु ज्याला शक्य होतं त्यांनी द्यावी भिंत नाही असा मोठा स्पेस त्याचा अधिकार आहे यार तो स्पेस मिळणे त्याचा अधिकार आहे का देत नाही मी जर मी अफोर्ड करू शकत असेल तर का देत नाही मी नाही का मला द्यायला पाहिजे मग आई म्हणते की काय तुम्ही सांगता सर पुराणा वाटेल द्या काल त्याला 2-4 वह्या आणून दिल्या मग इथं तो असा असे 24 पानाची ड्रॉइंगची वही असते तुम्हाला माहिती आहे छोटी आणून देतात मग इथे त्याचा विमान असतं बरं का ते विमान इथून तो इथं गेला आता आता टेक केलं त्याला मग दुसऱ्या कानावर गेलं फास्ट एक एक ओळ देऊन शेवटच्या पारावर म्हणतो का आता आकाशात गेलं झाली ती वही त्याची ना अशा वया जो दिवसात 50 खर्च करायला लागला 30 खर्च करायला लागला 10 करायला लागला मायबापाची वाटत लागून त्यामुळे माझ्या संकल्पनेला कोण बरोबर आज हात वरती करेल रे नाही का रंग खाण्याचं वया यार त्याच आयुष्यामध्ये पहिल्यांदा पोराला वाटलं असतं मला रंग खायचा आहे डोळ्यासमोर येतं आज मी हायजेनिक आणि अनहायजेनिकची गोष्ट करतो तेव्हाचा रंग तो माझा आहे माझं पोट नाही खराब करत आजही
मुलांनी सगळा बॉक्स खाऊन घेतला तर ती काहीच होणार नाही, कारण तो त्याचा बॉक्स असतो, त्याचा रंग आहे रे त्याचा, तो त्याची ती संवेदना पोटात गेली काय आणि कागदावर आली काय. अनायजेनिक म्हणायचं इथे एवढं सदा हे काढलं तर त्या आईला बापरे याने रंग गेला पोटात काय झालं तर तुझं माझं किती सर. एक सांगा मला असं, मी नेहमी थोडासा शोध घ्यायचा प्रयत्न करते. हे जे काही 46 वर्षात तुमच्या हातातून 1.5 लाखापेक्षा जास्त मुलं गेली, त्यांचं पुढे काय होतं? चित्रकार व्हायचं असतं नसतं काय होत? नाही ना, सांगा ना. मी जेव्हा माझ्याकडे येतो तो खेळला पाहिजे रंगाशी, तो रेषेशी खेळला पाहिजे. चित्रकार व्हायची गरज नाही, काय गरज नाही, काही गरज नाही. आयुष्य आयुष्याचं जे वय आहे ते रंगाबरोबर खेळणं खेळावं त्यांनी. पण असं करून सुद्धा नॅशनल इंटरनॅशनल लेवलला पोहोचलेली माझी कितीतरी नावं घेईल तुला मी. अच्छा, कितीतरी नावं घेते अशी प्रचंड मोठं बसवलेला मोठी करणारी मुलं खूप झाली आता. अच्छा, खूप मोठी झाली त्या. पण आग्रह माझा काही नाही, लहानपण आहे नाही का. आता हा कपिल देव झाला पाहिजे, हा गावस्कर झाला पाहिजे, हा तबलजी झाला पाहिजे, हा जिमनॅस झाला पाहिजे म्हणून तो त्याच्या मागे खूप लागायचं. खूप प्रचंड फी भरायची त्याची, 1000 रुपये 1200 रुपये. मग खूप आज तबल्याच्या क्लासला जाताना, मग गायनाच्या क्लासला जा, येता येता ग्राउंडवर जा आणि ये, त्या साठ्यासाठी 10-12-15-20 हजार त्याचे भरायचे. अभ्यासही कर म्हणायचं आणि 10-12 वर्षाचा झाला की म्हणायचं आता हे सगळं बंद, आता 10वीचं वर्ष येत आहे. हा, माझं चित्र तर काहीच नाही, तुला पैसे नाही लागू देतो. कशावर? वर्तमानपत्रावर तुम्ही काढलं, कोऱ्या कागदावर काढलं, पेन्सिलनी काढलं, त्याला तर काही पैसे लागत नाही, फायनान्स तुमचं जात नाही. सोपं आणि सरळ माध्यम आहे एक्सप्रेशन करायचं आणि मग त्याच्यासाठी तुम्ही हे करता. सर हा 5 मिनिटं बसत नाही, वा फार दुर्बिळ करतो. आता दुसरा मास्तर शाळेचा मास्तर, मग त्या मास्तरला सगळंच येतं, मग त्याला गणितही येतं. त्यातल्यात माझं बरं होतं, माझं बीएससी झाल्यामुळे माझं महत्वाचं मला गणित यायचं मला. त्यामुळे मी एक असा असा चित्रकार ज्याची भाषा जरा बरी आहे नाही का, चित्र छान काढतो, नॅशनल लेवलचा आहे, मोठ्या मोठ्या ठिकाणी शिकून आला, त्याच्या मागे डॉक्टरेट वगैरे आहे, त्याला गणित येतं मुख्य म्हणजे. हा, त्याला त्याला सायन्स येतं, त्याला बायोलॉजी येते, असा म्हणणारा मास्तराचा एक छानसा आदरही होतो त्या ठिकाणी. आणि गणित नसलेलं गणित आहे, ज्याला व्याख्यानही असा विचार आहे. याच्यावर पालकांचा काय रिएक्शन असतात हे सगळं? हे सगळं आज तुला सांगतो. जेव्हा जेव्हा हा ग्रुप सुरू झाला तेव्हा त्याला प्रचंड रिस्पॉन्स होता. बर, 78 साली सुरू झाला आणि ऑलिम्पिक झाला 1982 झाली, त्या ऑलिम्पिकचं गोल्ड मेडल घेणारा माझाच मुलगा. अच्छा, कोरियाचा इंटरनॅशनल लेवलचा. त्यावेळेला असं वाक्य, मी गेलो होतो त्या पोराला घेऊन, सिरेबल पॅल्सी झालेला पोरगा बरं का, डोळे बाहेर आलेले, असा असा करणारा, विचित्र वागणारा, लोकांनी अवॉइड करणारा, अशा मुलाला घेऊन मी कोरियाला गेलो आणि इट वॉज अनाउन्स द ओनली गोल्ड मेडलिस्ट फ्रॉम इंडिया. ओनली, त्याचा आनंद करायचं की दुःख करायचं, ही हेटाळणी झाली की मला आनंद व्हावा नाही का. माझ्या पूर्ण भारतीय खेळाची नालास्ती झाली, भले माझ्या पोराचं कौतुक झालं असेल. आणि त्या एका एक रात्री आम्ही लहानाचे मोठे होऊन गेलो, टाइम्स ऑफ इंडिया, अमृत बाजार पत्रिका, कुठे कुठे काय काय आर्टिकल आले. आणि आम्ही एका रात्रीत प्रसिद्ध झालो, म्हणतो ना एका रात्री एक माझा चित्रपट चालला की मी एका रात्रीचा मोठा आर्टिस्ट झालो. आणि तेव्हापासून आम्ही नाही गेलो खाली, पण आम्ही मोठे झालो नंतरच्या काळामध्ये 42 देशाची सुवर्ण पदकं जिंकणारी माझी मुले, अर्थात सुवर्ण पदकं जिंकली म्हणजे ती खूप मोठी झाली असं नाही आहे. त्या सुवर्ण पदक जिंकणाऱ्या पैकी 30-40 पोरं तर चित्रही नाही काढतात आता, वेगळ्या माध्यमात आहे, पण त्यांची ती संवेदना मात्र तेवढीच आहे, प्रचंड मोठी आहे. नेमकं काय साधता, काय साधता त्यांची संवेदना करणं? मी पाहतो की माझ्या रंगाची भाषा जरी नसेल तरी त्याच्या माध्यमातून मला एक भाषा मिळाली पाहिजे. मी स्वार्थी माणूस आहे ना, मला आनंद मिळाला पाहिजे. पण आता तो थोडासा बाजूला राहिला. आज माझी एक पिढी अशी येते आहे की जी रंगाची भाषा
माझ्यापेक्षा जास्त चांगली समजते, ती रेषेची भाषा चांगली समजते. मोठे मोठे कॉस्ट्युम डिझायनर आहेत, सुलतान आणि भाग भाग मिल्का भागचे फिल्मफेअर अवॉर्ड मिळालेले पोरं माझीच आहेत. अच्छा, नाही का, स्क्रिप्ट लिहिणारी आहे पुष्कळ, म्हणजे तुला यादी वाचायला लागले तर फार मोठी आहे. मला मी असं अभिजित गुरु आहे, माझ्या नवऱ्याची बायकोवाला खूप छान चित्र काढायचा, रजनीश हेडाऊ आहे ज्याचा एक था टायगर, जिंद मला सिनेमाचे नाव खूप छान, सुलतानचं त्यांनी हे केलंय, भाग मिल्खाचं त्यांनी आर्ट डायरेक्शन केलेलं आहे, फरारी की सवारीचं केलं त्याला फिल्मफेअर अवॉर्ड त्यासाठी मिळालेलं आहे. हे सगळं सगळी मोठी मोठी झाली आहे. केदार जंगम म्हणून आहे, त्यांनी रॉकी केला आणि रहमा याचा बरेच पिक्चर केले, त्यांनी सिनेमाही केले. आता कसं होतं की चित्रकार झाला की हे फील्ड आहे, या फील्ड मध्ये जायचं, म्हणजेच मोठं होतो अशी एक काहीतरी धारणा होऊन गेलेली. नॅशनल मागच्या वर्षी 2-4 वर्षापूर्वी नॅशनल अवॉर्ड मिळाला ललित कलेचा, माझाच पोरगा आहे. प्रश्न तो नाही आहे. तसंही आपण आपल्याला फळं लागतात आपण 60 वर्षाचे झाल्यावर, है का. मी वाट पाहतोय हळूहळू, मी वाट पाहतोय की माझी किती मुलं येतात समोर, आणि नाही आले तर हरकत नाही हो. बायकोची साडी त्यांनी छान प्रकारे चूज करून दिली पाहिजे 10 मिनिटात, रंगाचा तेवढं त्याला ध्यान आलं तरी पुष्कळ झालं असं मी म्हणतो. गंमत जरी असली, म्हणजे आता याच्या मागे विनोद जरी असला, तरी माझा मुलगा रंग समजतो, रंगाचं ज्ञान आहे, आणि ज्याला रंग संवेदना आहे, नाही का, त्याला तर सगळंच आहे. हो, मी कट्यार काळजात घुसली पाहिलं, त्याचा गुरु त्या छोट्याला जंगलात घेऊन जातो आणि आलाप केल्यानंतर एक प्रचंड जुगुनू येतात, काजवे येतात डोळ्यासमोर, काजव्याचं झाड तयार होत. माझी मुलं आपल्या बोलण्यातून, आपला रंग वापरण्यातून ही संवेदना मला वारंवार देतात, त्याचा मला प्रचंड आनंद आहे, मला मोठा आनंद आहे. काय काढलं रे आबाबा, यात चित्र चुकलं, याने एवढस फाटक आणि एवढं मोठं कुलूप काढलं त्याला. आणि मी म्हटलं का रे कुलूप छान काढलं यार, मी चांगलंच म्हणतो. तुला माहित नाही आबा, जेव्हा आई जाते ना बाहेर, आई माझी टीचर आहे, मस्त चकाचक छान साडी घालते, घर येतं मी सांगितलं ना, मग ती पहिल्यांदा जाते. माझा दादा फास्ट गाडी चालवतो, कोणाच ऐकत नाही, मग तो जातो. त्याच्यानंतर माझे बाबा जातात, त्यांची गाडी येते ना त्यांना न्यायला, आणि मग दाराला आम्ही एवढं मोठं कुलूप लावतो आणि चावी माझ्या बाजूच्या मावशीकडे देतो. रोजच्या या वातावरणात घर सुरक्षित राहावं म्हणून, कारण रोज म्हणतोय बरोबर लाचकी लाव बरं, सामावून राहा बरं, कोणी आलं तर पाहून घेशील बरं, दार नको उघडू बरं. मी त्याला काय म्हणतो त्याला हेच करतो मी. आणि त्यामुळे माझं घर मी गेल्यानंतर, आता मी पण चालली तर माझं घर राखलं पाहिजे म्हणून दाराला एवढं मोठं कुलूप लावणारी माझी ती छोकरी असते 5 वर्षाची. मी त्याला म्हणतो वा मस्त, हे आबा सही देणं माझ्या सहीचं मोठं कौतुक आहे. मी आपली एक सही देतो मोडी मधली. मग ती बाजूच्या मुलीला म्हणते तू काढ ना दाराला कुलूप, आबा छान म्हणतील. मग ती म्हणते मी कशाला काढू, माझ्याकडे आजी असते. माझी आई तुझं घर राखायलाच आहे हे कटू सत्य ती सांगून जाते माझ्या डोक्यात. चित्र बोलते म्हणतो ना मी, एखादं गोष्ट का करायची आणि का करायची नाही हे त्यांना पूर्ण माहिती असते. बाजूचा मुलगा करतो म्हणून, हा या मुलांना तुम्ही अशा पद्धतीने घडवतात, याचा त्यांच्या पालकांवर काय परिणाम होतो? पालकांचं मोठं थोडंसं विचित्र आहे. आजकालचा पाला फार अग्रेसिव्ह झालाय, तुलाही माहिती आहे. शिक्षकांवर टीका करणारे पालक आहेत जे कधीही होऊ नये आयुष्यात. शाळा पैसे खाते, शाळा शिकवत नाही पण ट्युशन घेतो तुझा मास्तर एकेरी नावाने बोलण्याची पद्धती 50% घरात आहे आज. आणि मग मी असं उच्चारण जर करील तर माझा लेकरू त्या शिक्षकाबद्दल किती आत्मीयता ठेवेल सांग बरं. म्हणून मी अशा पालकांचा निषेध करतो नेहमी.
मी निषेध करतो, कधी कधी वाटत जाऊ दे ना आपला तर प्रांत नाही आहे. लग्नाच्या आधी खूप बक्षिस वगैरे मिळवणारी आई असते. आजकाल आईच जास्ती बघते पोरांकडे, त्यामुळे त्यांनी चित्र कसं काढावं हे आई सांगते. तिला असं वाटतं की मला ते येतं, इतके वर्ष झाले मी म्हणतो की मला काही येत नाही, आणि ती आई म्हणाली आता आलेली मला सगळं काही येत. अशा आया फार घातक असतात, त्याचा डबल निषेध केला पाहिजे. आपलं पोरग लोकांवर सोपवणे हे सुद्धा उदारतेचं लक्षण आहे. तेवढी सुद्धा अशी इंटेन्सिटी नाही बाळगत पालक. मग अशा पालकांना आपल्या मुलावर विश्वास किती करायचा आणि मग बाकीच्या गोष्टी कशा करायच्या. नाही आणि मला कधी कधी आश्चर्य वाटत, अर्थात हे मी वातावरण नाही दुरुस्त करू शकत, बियॉन्ड आहे. कधी कधी तर असं वाटतं की इतके वर्ष 46 वर्ष घालवली, काय साधला रे आपण. पहिले निदान 100 पोरं तरी माझ्या मागे धावायची, आज 30-40 धावतात. नाही का 30-40 धावतात, म्हणजे संख्या मोठी आहे, प्रपोर्शन कमी आहे. आणि मग खूप लुडबुड होते अशा अशा याची. आमच्या शाळेचा अभ्यासक्रम मीच करायचो. आजकाल तर शाळेचा अभ्यासक्रम असतो, जिल्हा परिषद एक अभ्यासक्रम पाठवते. गणित किती शिकवतो तो शिक्षक हे न पाहता मग चित्रकला काय शिकवतो हे कोण बघायला जात. त्यामुळे माझं राज्य होतं शाळे म्हणजे त्याच्यामध्ये. मी शिकवेल ते प्रमाण, मी करेल तो प्रोजेक्ट, मी करेल तो प्रकल्प. विरोध नाही कोणी केला, कोणी केलाच नाही. छान करतो छान करतो. अरे 40 देशाच्या चित्रकला स्पर्धेचे गोल्ड मेडल जेव्हा येतात, 5-5 लाखाचं बक्षीस जेव्हा येतो, तेव्हा तर माझं काम चांगलंच असेल. मग अशा वेळेला माझे काही मित्र मला येत होता. हा मागच्या एका प्रोजेक्टला रंजन आला होता. रंजन म्हटलं एक नवीन तू आलाच आहे, एक छानसा प्रोजेक्ट घेऊ. आम्ही डान्सिंग लाईन नावाचा प्रोजेक्ट घेतला. अच्छा. त्यांनी थोडासा केला, मी माझ्या मार्फत तो केला, कारण त्याच्या कन्सेप्शन वेगळ्या होत्या. म्हटलं तुला नाही, माझ्याप्रमाणे आपण करू तुझी कन्सेप्शन पण माझ्या पद्धतीचं रिप्रेझेंटेशन. मग त्या प्रोजेक्टमध्ये आई, त्याचा शिक्षक, त्याची आजी, समजलं, नागपुरातले प्रतिष्ठित चित्रकार, पॉलिटिशियन, डॉक्टर, असे सगळे गोळा केले. असे गट केले 10-10 लोकांचे, 5-6 मुलं आणि एक असे लोक. आणि मोठे मोठे प्लायवूडवर त्याच्या रंग बिंग लावून, त्याच्यावर रंग फेजून त्याच्यावर नाचायला लावलं. तेव्हा पोरांनी भाग नाही घेतला, हे मोठ्यांनी नाचायचं पायाला रंग लावून, धडा 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 खूप तासभर अर्धा तास नाचले. चहा ब्या प्याले, थोडं ब्रेकफास्ट केले आणि घरी गेले. नंतर त्या ग्रुपला तो कॅनव्हास दिला आम्ही. आता तुझ्या आई बाबांनी केलेला कॅनव्हास आहे, किती बिघडवून टाकला यार आई बाबांनी. धड केला आणि आता याच्यातून काय करायचं आम्ही. म्हणजे तू चित्र बिघडवते असं म्हणणारे आई बाबांना माझं पोरग म्हणतो. त्यांना सांगितलं की याच्यातून तुम्हाला शोधायचं आहे. मग पोरांनी असं केलं चित्र, उलट केला कॅनव्हास, अमक केलं, चर्चा केली. त्याच्यातून त्यांना खूप काय काय दिसलं. आम्ही मोठ्याने खूप एन्जॉय केलं. तुला सांगतो अप्रतिम निर्मिती झाली. रंजन लोकांना चांगला म्हणत नाही, त्यांनी माझ्या पाठीवर हात मारली. वयाने मोठा आहे मी त्याच्यापेक्षा. म्हणजे अप्रतिम. त्याचं त्यांनी मग व्हॅल्युएशन केलं, त्याच्यावर त्यांनी लिखाण केलं, त्याचं स्टॅटिस्टिक्स, त्या बाबतीत तो किती व्यवस्थित आहे तुला माहिती आहे, प्रचंड आहे. त्याचं विश्लेषण करायचं, त्याचं अनालिसिस करायचं. अप्रतिम असा प्रोजेक्ट झाला. तो प्रोजेक्ट आम्ही युनेस्कोला पाठवला. युनेस्कोने पाठवल्यानंतर तो ऍग्री केला. अच्छा. आणि शाळा शाळा युनेस्कोच्या जेवढ्या शाळा शाळेत आहे तो प्रोजेक्ट झाला. मी तिथे यावं म्हणून त्यांनी आम्हाला आमंत्रण दिलं, पण हे कोरोना काळात राहून गेलं. तुला सांगतो कित्येक प्रोजेक्ट आम्ही केले, है ना. आणि प्रचंड दरवर्षी दरवेळेला काय खूप मोठे मोठे असे प्रोजेक्ट करतो. आता मोठे मोठे म्हणजे खूप त्याला प्रचंड असा छान रिस्पॉन्स मिळतो, म्हणून त्याला मोठे मोठे प्रोजेक्ट म्हणायचं. बाकी लहानांनी लहानासाठी स्वतःसाठी केलेले ते छोटे छोटे प्रयोग असतात, कारण छोट्या छोट्या गोष्टी काहीतरी साधू शकतात, नाही का. आणि त्यामुळे कधी कधी मला असं वाटतं की हे चोरून रंग खाण्याजवळ, जेव्हा रंगाचं ज्ञान समजतात ना तेव्हा असं वाटतं की हे महान लोक आहेत.
रवींद्रनाथ टागोरांनी 68 वर्षी चित्र काढलं, सुरुवात केली, तुलाही माहिती आहे. ते म्हणतात कधी 8 वजा 6, मी दोनच वर्षाचा असतो, कधी 6 वर्षाचा असतो, कधी 8 वर्षाचा. झाल्या झाला तर 6-8 ची बेरीज केली तर मी 14 वर्षाचा होतो, बस त्याच्यापेक्षा माझा मोठं वय नाहीये. नाही का खरे? एक सुंदर सर, आता तुम्ही हे जे एवढं असं उभं करत गेला आणि ते घडत गेलं, त्यामुळे तुम्हाला मदत कुणाची झाली? आणि तुमच्या त्या पुस्तकामध्ये खूप मान्यवरांची लेख दिसतात मला, महेश कुंटवार आहेत, त्याच्यानंतर शेवाळकर आहेत, बरोबर, खूप मोठी मंडळी आहे, मोठी माणसं. हे सगळं कसं काय तुम्ही जमवलं? फार सुंदर लेख आहे. त्याच्यात काय होतं की मला मी चित्रकार आणि केलेलं माझं वेगळं काम म्हणून भारताच्या कानाकोपऱ्यातून माझे जे चित्रकार मित्र आहेत ते मला ओळखतात. माणसं जोडला, एकदा जोडलेला माणूस मी नाही सोडत कधीच. त्याला त्यांनी सोडायला किती प्रयत्न केला आणि जी मला जोडायची नसते ती मी आयुष्यात जोडत नाही. माझ्या प्रदर्शनाला, माझ्या प्रोजेक्टला कोणी येण्यापेक्षा कोण येऊ नये या विचारात मी प्रचंड ठाम असतो. बर, बिलकुल पक्क ठरलं असते, पक्क ठरलं असत. आणि त्यामुळे दीपक शिकला माझ्या बरोबर, निर्मलेंदू दास चांदनिकेतन माझ्या बरोबर शिकला आहे, पंकज मानव शिकला आहे, लतिका कट शिकली आहे, बलबीर सिंग माझा चांगला मित्र होता. हे मित्र मंडळी मला खूप आहे. आणि नागपूरची ग्रेस पासून तर महेश एलकुंचवार माझ्या प्रेम करणारी माणसं आहेत, शिवाय देत असतील. त्याच्याकडे काय एवढा मोठा माणूस कुठल्या कुठे पोहोचला असता. आता कुठल्या कुठे पोहोचला असण्याची व्याख्या मात्र वेगळी आहे. माझा पोरगा जर 4 फूट उंचीचा असेल तर त्याच्यापेक्षा मोठा नाही पोहोचायचं मला. कशाला मी पोहोचेल इतकं मोठा होऊन जाऊ की मला खाली वागता नाही येणार? नाही का? बरोबर आहे ना? आणि खाली वाकून मला त्या पोराचं काही समजता नाही येणार असं जर असेल तर मला कशाला मोठा व्हायला पाहिजे? वयाने मोठा झालो, पुष्कळ झालं ना, एक मोठे पण पुष्कळ मिळालं. त्या शब्दाला मान आहे, खूप छान छान आहे गोष्टी. त्यामुळे मी असं म्हणेल की नको नको, एक छान पैकी वो बचपन की अमेरी कहां खो गई जब पाणी में भी हमारे नाव चलते थे. किती श्रीमंत होतो आम्ही. अरे पाण्यात आमचे नाव चालायचे, मोठे मोठे नाव चालायचे, असली ती बोट असायची पेपर बोट, पण आमचे नाव चालायचे इतके आम्ही श्रीमंत होतो. मग ती श्रीमंती मी मोठ होऊन ती का घालवू मी? सोपा प्रश्न आहे. ती संवेदना मला जर आनंद देत असेल तर मग काय हे करा. देखकर रंगो में भीगे ये नटकट बच्चे, मेरा बचपन याद आता है तो मैं बहुत हसता हूं आज. अरे वाह, असंच मी करायचं लहानपणी. याचा आनंद नाही होत मला. एका शायरने लिहिलेली कविता असेल, नाही का, कशाला फालतूचे धंदे करतो या पोट्या पाट्ट्यामध्ये असं म्हणणारा कितीतरी मित्र तुझे माझे कॉमन आहे. पण माझ्यावर प्रेम करतात, माझ्यावर प्रेम करतात. म्हणतात ना, घरचे मंदिर आहे बहुत दूर, चल यू करले किसी रोते हुए बच्चे को हसाया जाय. आम्ही हेच करतो. माझं माध्यम रेषा आहे, माझं माध्यम रंग आहे, पण त्या रंगाच्या माध्यमातून एक छोकर हसत असेल तो मोठ्या मोठ्या थेअरी मी काम आणला. तू लिहत नाही रे असं म्हणणारे खूप लोक आहेत. सोप्या भाषेला अलंकृत करण्याचं काय म्हणतात ते कसब नाही आहे माझं. कसब नाही आहे म्हणण्यापेक्षा मला ते आवडणारच नाही. अच्छा, कुठं चालला आबा असा हटकणारा एक माझा विद्यार्थी, आबा कुठं चालला? सोपं शब्द आहे, कुठं चालला. मी म्हणे मी चाललावर येतो तुला, मी येतो तुझ्या बरोबर. हो म्हणतो, माझ्याबरोबर जातो, बडबड करतो, त्याचे अनुभव मला सांगतो आणि मध्ये मध्ये माझ्या आईचं घर आलं, माझ्या आजीचं घर आलं, तू जा आता समोर, चालला जातो. तो माझ्याबरोबर 15 मिनिटं थांबलेला असतो, त्या 15 मिनिटात मला तो 10 विषय देतो. पण ही मुलं भेटतात तुम्हाला आता नंतर? एक तर प्रोजेक्ट होता, शिबिर होतात माझी, नॅशनल लेवल स्टेट लेवलची शिबिर होतात, 10-12 दिवस ती माझ्यापेक्षा राहायला असतात. अच्छा,
झालं त्यांचं खाणं पिणं राहणं झोपणं चित्र नाट्य सगळं सगळं करतो मी त्यांचं. पैसे कसे अर्थकारण कसं येत होतं? नाही जे ग्रामीण विभागाची मुलं असतात ना गडचिरोलीची बाबा आमटीची येतात आनंदवनची येतात अभय बंगची येतात डॉक्टर सतीश गोगलवारची येतात खूप आमची आमच्या गडचिरोली जिल्ह्यात माझ्या अप्रतिम माणसं आहेत. त्याची यादी जर केली तर संपूर्ण भारतात नाही सापडणार. श्रीमंत नाही पण मनाची श्रीमंत माणसं आहेत. त्यांनी श्रीमंती सोडून आणि इकडे गेलेली माणसं आहेत. त्यातल्या तर जेव्हा आमची मिटिंग होते आम्ही एकत्र येतो मी येतो विकास आमटे येतो अभय बंग येतो चंदू तो मस्त आहे यार चांगली गोरी गोरी गोमटी पोरं आजूबाजूला असतात नाही का. ते जीवनासाठी त्याला खायला मिळालं पाहिजे तो स्वच्छ राहायला पाहिजे त्याला शिक्षण झालं पाहिजे अशा तळमळी त्याचं आरोग्य ठीक राहिलं पाहिजे अशा तळमळीची ती सगळी माणसं आहेत. पण अशा सगळ्या याच्यामध्ये तुम्हाला कटू अनुभव पण आले असतील ना वाईट अनुभव आठवतात हजारो आधी येतो ना सांगा ना एखादा खूप महत्वाचा खूप येतात पण त्या कटू अनुभवाची गाठोड मी का बांधावी बस दुर्लक्ष करायचं दुर्लक्ष नाही मी लक्षच देत नाही दुर्लक्ष करणे म्हणजे आधी लक्ष देणे मग ती विसरणे एवढी प्रक्रिया नाही आहे माझं एवढं ताकदही नाही माझी एवढा मेंदू नाही चालत माझा नाही का एवढा मेंदू चालतच नाही माझा. तू का जेवला तू डब्यात काय रे आज असं जेव्हा एखादा प्रोग्राम तू आणला का डबा नाही मायानं दिलाच नाही आज म्हणजे ती म्हणजे खूप घिनघिन केली मायावर आज मी म्हटलं जा मी नाही खात मग ती खात नाही म्हणजे माझा डबा देणार ती माझा डबा हक्कन मागणारा एक असं शिक्षकाला कोण डबा मागतो रे आजकालचे शिक्षक दुर्दैवी आहे सगळेच्या सगळे सर तुझ्या डब्यात काय आणलं ध्यान मले असं कोण म्हणत आहे का एखादी तरी ताकद मला ती ताकद आहे डबा घ्यायचा धावायचा आणि मग तो रिकामा डबा न धुता माझ्याकडे आणायचा आम्ही चौघानं खाल्ला मस्त होता सर्टिफिकेट देऊन गेला तुम्हाला त्या बात म्हणून चित्रानी माणूस चित्रकार झाला पाहिजे हे मला आयुष्यात कधीही नाही वाटत. पण मला एक सांगा आता हे सगळं तुम्ही करताय आणि ते महाराष्ट्र शासन चित्रकलेचा आता एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट म्हणून तो विषयच काढून टाकला निसर्ग लक्षात आलं मी अभिनंदन करतो मी अभिनंदन करतो त्याने बंदच करावं त्याने ती स्टील लाईफ काढावी त्याने ते नेचर काढावं त्याने ते सगळं बंद करावं. अरे कितीतरी गोष्टी बंद केल्यानंतर शिक्षणाच्या मग हेच कशा ठेवता हे कशाला ठेवत हे छान आहे तुमचं मोकळं करा ना माझ्या पोरांना शाळेला शाळेला तो जो शाळेचा शिक्षक आहे तो जो अभ्यासक्रम राबवेल तो मान्य करावा बस संपलं. पण आता या शाळांची ज्या शाळांमधून किंवा कॉलेजमधून जे शिक्षक आले आहेत विनाअनुदान कला महाविद्यालयातून त्याच्यात काय ते तुम्हाला माहिती असेल आपण त्याच्यावर मी अंक पण काढला होता अख्खा हे शिक्षक काय शिकवणार वर्ष जो एलिमेंटरी इंटरमिजिएट झालाय त्यानंतर तो काहीतरी दहावीला येतो दहावी अकरावी झाल्यानंतर तो डायरेक्ट एचईडीचा कोर्स करतो आणि मग तो कुठल्या तरी कॉलेजमध्ये शाळेत तो काय शिकवणार काहीही नाही शिकवत तो उपाय काय त्याची क्षमता नाही आहे त्याची शिकवण्याची. तुला सांगतो एकतर चांगले जाणकार बसून आता तुला सांगतो की बाल भारतींनी मध्यंतरीच्या काळामध्ये 4-5 वर्षापूर्वी सगळे सेन्सिटिव्ह कारण पहिली ते आठवी कला म्हणजे कला प्रकार असायचे चित्र त्यात असायचं त्याच्यामध्ये संगीत असायचं त्याच्यात नाट्य असायचं वगैरे म्हणून एक चांगलासा सीसीआरडी आणि एनसीआरडीने हे करायचं ठरवलं. मी निलिमाकडे नंतर सुधाकर चव्हाण वगैरे चांगले बऱ्यापैकी शिक्षक होते पोरांची संवेदना समजू शकणारे असे लोक एकत्र झालो आणि तो अभ्यासक्रम केला अप्रतिम केला अभ्यासक्रम झाला तर त्याच्यावर एनसीआरडीने ऑब्जेक्शन आणलं असं नाही तुम्ही करणारे कोण होता बालभारती कोण होतं आणि मग राबवायच्या आधी तो संपला. आमचे 3 वर्षाचे प्रयत्न सगळे गेले त्यामुळे शासन काही करते का शासनाने आमच्यासारख्या लोकांना डोनेशन द्यावं जेणेकरून आम्ही काहीतरी चांगलं करू शकतो या भानगडीत कधीहीच माणसांनी माझ्यासारख्या माणसांनी तर निश्चित पडू नये मी कधी पडलोही नाही. त्यामुळे हा एक खांबी तंबू जरी असला तरी आजकाल बसवलेला
टेकू देणारे खूप लोक आहेत या माध्यमात. जेव्हा एखादं शिबिर घेतो त्या शिबिरात 150 मुलं असतात तर 400 व्हॉलंटियर्स असतात जे रात्रभर जागतात, काम करतात, अमक करतात. लोकांना तर एक एक कार्यकर्ता नाही मिळत हो. अच्छा. आणि आम्हाला इतकी एवढी मोठी परंपरा आहे. हो. जेव्हा रंजन आला हे सगळे लोक येतात, अरे बापरे इतके पोरं, इतके काम करणारे तुझे अनुयायी आहे यार, काय म्हणजे त्यांना आश्चर्यच वाटते. आमच्या पुण्या मुंबईला अजूनही एक नाही जाणार, पैसे देऊन आणावे लागतात. अरे धन आहे आमचं, जसं बाल चित्र धन मी म्हणतो ना तसं हे धन आहे. आणि ते धन मग लोकांनी नीट नाही हे केलं हा तर कसं होईल. या पोरांच्या हातात काय द्यायचं रे. बच्चों के नन्हे हातों को चांद सितारे छूने दो, निदा फांदली म्हणतो. चार किताबे वो पढ़ लेंगे तो तेरे मेरे जैसे हो जाएंगे सतीश, लक्षात ठेव. त्यापेक्षा पुस्तक वगैरे कशाला शिकवायचे. चांदण्याची गंमत द्यायची, सितारांची गंमत द्यायची, त्याची संवेदना द्यायची. तर ते सोडून मी तो इकडे असा हात धरला तर तो सीन लाईफचा तो ना एवढा समजतो. त्याचा प्रपोर्शन भारतीय चित्र संस्कृतीमध्ये सगळ्यात पहिले काय टाळलं असेल तर प्रपोर्शन टाळलं. एक असे रिलेटिव्ह प्रपोर्शन, हा माठ एवढा आहे तर त्याचा पेला केवढा असेल. अजंटाच्या 17 नंबरच्या गुहेमध्ये एवढा मोठा बुद्ध 10 पट त्या पोराच्या आणि त्याच्या बायकोच्या 10 पट दाखवला आहे. अलौकिक असलेलं ते प्रपोर्शन आहे. माझं ते पोरग वेगळं प्रपोर्शन करतं. माझं पोरग वेगळं प्रपोर्शन करतं. वेगळं प्रपोर्शन करतं. मी खेड्यातल्या त्या शाळेतला असल्यामुळे सर घरी या ना जेवायले, घरी सर जेवायला या ना, अशी आईनी बोलवलं तुम्हाला. मी प्रेमाने जातो. मग मला जर जात्याच्या घरी जायचं असेल तर मी माझा मान राहिला पाहिजे ना. बाकी शिक्षकांनी असं काय केलं असते की शिक्षकही पेशाचा मान नाही राहत. मास्तराला जेवायले एवढं होतं का, त्यापेक्षा आबा आला रे वा जेवायला असं म्हणणं किती आनंद होतो. अशा वेळेला माझं स्वागत झालं पाहिजे घरात असं मला सतत वाटत. अशा वेळेला मी त्याला एक चित्र करायला देतो. आज आपण असं करू ना, आज आपण घर करूया तुझ्या घरात जे जे लोक आहेत. मग अशा वेळेला त्याचं चित्र मला माझ्या डोक्यात घुसलं असतं. त्याने ते चित्र का केलं असतं. एवढा मोठा बाबा आणि लहानशी आई परकर पोलण्यात, बाबा असा टापटीप दिसतो. त्यावेळेस समजून जायचं की घरात बोवाच चालते, आईचं अजिबात चालत नाही. ना अशा वेळेला घरी काय म्हणा, काय भाऊ कसे काय आहात तुम्ही, भावाचं नाव घ्यायचं हो. आणि ज्या चित्रामध्ये आई अशी टापटीप असते ना, बाबा असतो अंडरवेअर मध्ये पेपर वाचत बिचारा कोपऱ्यात, त्यावेळेला मी म्हणायचं काय वहिनी कसं काय चाललंय. असं म्हटल्यानंतर त्या वहिनीला बरं वाटते, माझा मान राहत ना. हो पोरं चित्र काढताना खोटं नाही बोलत कधी, आणि खोटं न बोललेलं चित्र माझ्या डोक्यात सातत्याने असते हो. अच्छा. काय त्यांना हिमॅन वाटतो आपला बाबा. नाही प्रचंड तुला सगळं लिहिलं नाहीये, तुम्ही हे सगळं लिहून ठेवायला पाहिजे. मला खूप लोक म्हणतात तू आता, खूप लोक असे माझे दुश्मन आहेत, तू लिहत का नाही आणि तू गप्पा मारतो. दुश्मन आहेत ती माझी. अरे मी लिहायला डॉक्युमेंटेशन व्हायला पाहिजे ना. डॉक्युमेंटेशन एक प्रकारे आपण हे डॉक्युमेंटेशनच करतो. असं व्हायला लागलं इतक्यात या कोरोना काळामध्ये मी खूप लिहितो सतीश. अच्छा. दिवसातले 10-12 पानं लिहितो, अजून कोणाला दाखवले नाही. मला आपण मी वाचल्यानंतर मला ते आवडतात आज काय. आणि मला असं वाटतं अरे वा मी बऱ्यापैकी लिहून जातो यार. नाही मी बऱ्यापैकी लिहून जातो असं मला वाटतं. सोपं सोपं छानस असं लिहावं असं वाटतं. आणि मी लिहितो आणि खूप झालं आता, भरपूर लिहितो मी, रोज लिहितो. काहीतरी आठवतो असं त्याला सिक्वेन्स नाही आहे. आज एखाद्या कधीतरी एखाद्या छोकऱ्याने केलेली गोष्ट असेल ना ते मी लिहून काढतो. माझ्या पोराने एक पोपट काढला असतो नाही का, पोपट काढला असतो आणि छान काढतो पोपट वगैरे, पिंजरा अशा रेषा मारतो. मग ते घरी गेल्यानंतर मी म्हणतो वा अप्रतिम. घरी गेल्यानंतर आई म्हणतो अरे काय तुझा बाबा तुला नेहमी चांगला म्हणतो. तो एवढासा पोपट आणि इतकं मोठं अंतर पिंजऱ्यातलं, त्यातून तो पळून जाईल ना पोपट. तो कसा पळेल, तो त्याचा पोपट आहे, त्या आईचा आहे का.
तो पोपट माझा असं मी म्हणत नाही, तर आईने कशाला भाष्य करायला पाहिजे तो पोपट पळून जाईल. अरे त्याचा पोपट आहे, त्यांनी म्हटलं या जागी बसायचा तुला, तो बसलाच पाहिजे. तेवढी तर कमांड आहे माझ्या लेकराची त्या चित्रावर. अरे तुझा एवढा मोठा पोपट, तो मरेल ना त्या पोपट मध्ये, त्या पिंजऱ्यामध्ये किती लहानसा पोपट काढेल, कसा मरेल तो, तो त्याचा पोपट आहे हो. त्याच्या प्रांतामध्ये मी हल्ला करायचा, एवढं स्वातंत्र्य, एवढं राईट्स कोणी दिले? नाही दिले कोणी. तू जन्माला घातलं, पुष्कळ झालं ना बाबा. त्याला जे वाटतं ना ते त्याला कधी कधी करू दे ना, नाही करू द्यायचं का? त्याचा कागद आहे, ती त्याची स्पेस आहे, ती त्याचा तो त्याची व्याप्ती आहे, तो त्याचा फटकार आहे. खूप छान रमून गेलात तुम्ही सगळ्या, तुमच्या बोलण्यामधून पण ते सगळं येत आहे आणि खूप छान तुम्ही त्यात घुसलेला आहात सगळं. नाही कारण असं आहे, पुढे कुणी चालवत असतो सतीश काय कोणी. मला सतीश तुला सांगू का, मला एवढंच येते रे, मला दुसरं काहीही येत नाही. म्हणून मी म्हणतो मला लिखाणही येत नाही. पण मग हे पुढे न्यायचं कोणी, न्यायला हवं की नाही कोणी? पुष्कळदा होतं ना, पण बटो पुष्कळदा आता माझे सगळे काय म्हणतात नेते वगैरे नागपूरला खूप मोठे मोठे नेते आहेत, त्यांनी सर मोठी बसवलीची बिल्डिंग बांधूया, मी तुम्हाला देतो ना याची. मी म्हणतो नको, माझं बिराडवर आहे, माझं कार्य जे आहे इट्स अ म्युझियम विदाऊट वॉल्स. त्याला मला मला भिंती भिंती नका जाऊ देऊ. इतके पोरं जगाच्या कोपऱ्या कारणात आहे, आपल्या आपल्या पद्धतीने ते करतात आहे. त्याची थेअरी मी का बरं लिहायची, का बरं त्याला लिहून त्याचं स्टॅटिस्टिक्स करायचं. माझ्या गुरुने माझी थीसिस फेकली हो, युसलेस अशी म्हणून, ज्यासाठी मी 2.5-3 वर्ष खूप प्रचंड काम केलं होतं, प्रचंड काम केलं होतं. त्यातला एक रेषा सुद्धा आज माझ्या पोराच्या क्रिएटिव्हिटीला, सर्जनशीलता लागत नाही, तर माझं लिखाण काय बोर्डशाचं चांगलं आहे का? लिहायला लावलं मी कशाला लिहायला लावू सांगावं? असे असे गमतीदार किस्से असतात, ते असे अनुभवायचे असतात. नाही ठीक आहे, आपण त्याच्यावर त्याच्यावर आपण नंतर परत एकदा बोलू. पण आता मला एक सांगा, हे काम तुमचं पुढे न्यायला हवंय की नकोय तुम्हाला? बिलकुल मोठ्या न्यायला, आणि नेणारे पोरं आहे, पोरं होणार आहे. फक्त सध्या असं आहे आपापले काम, मी पूर्ण पूर्णकालीन कार्यकर्ता आहे, माझं एकच काम आहे. बाकीच्या मुलांना तेवढा वेळ नाही, परंतु मी एकटा देतो तर ते 100 लोक काम देतात. माझ्या विचाराची आणि त्याच्यात ऍड करणारी खूप मोठा परिवार झालाय माझा. आणि आजकालची पोरं जी आहे ना, ती माझ्यापेक्षा चांगलं काम करतात. तू आराम कर रे, झोप रे, आता म्हणतात आवा तू झोप बरं, हा तू कटकट नको करू, तू झोप आता आम्ही पाहतो. आणि अशा वेळेला त्यांनी केलेला प्रकल्प असतो, त्यांनी केलेल्या त्या संवेदना असतात, त्या अप्रतिम असतात. कारण कधी कधी असं मला वाटतं की आजच्या पोराला ते माझ्यापेक्षा जास्त समजतात. त्यामुळे मला 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 काळजी नाही. आपण वृक्ष लावला त्याचा वटवृक्ष होईल केव्हा तरी, त्याच्या पारंब्या नाही का, ऊर्ध्व मूल मद शाकम अश्वस्तम प्रावरंभ्रम. 15व्या अध्यायात बोलून गेला आहे कृष्ण की उलटी उलटी उलट झाड लागते. आकाशाला मुळे जेव्हा असतात ना, एवढी ताकद ज्याला असते तो खरा माणूस. लाल कावळा, मी म्हणतो ना नेहमी, त्याचं भाषांतर मी केलंय, लाल कावळा पिवळा रागो बंधन नाही कशाचे, काढू फांद्या जमिनी लागोनी आकाशीला मुळे मुळे माझी बसुलीची मुले, माझं बसुलीची मुले हे करता. त्यामुळे अशी जर मुलं पदरोपदरी येत असतील लाल कावळा म्हणणारी, कोणी समजलं? कोणी त्यांचा कावळा कसा असतो, लाल असतो पिवळा असतो? आता पोरगाल लाल कुत्रा करणारी मुलं आहेत, वा मस्त आहे कुत्र. तुला माहित नाही आबा भल्ला पिसालेला कुत्रा आहे, पोस्ट मध्ये त्याच्या अंगावर धावतो, दुधवाला त्याच्या अंगावर धावतो, तो असा त्याच्यामुळे त्याचा कुत्रा लाल असतो. आणि त्याला भाषा असते असं का म्हणतो तो? आणि दुसरा कुत्रा काळा असतो, निळा असतो कुत्रा. कोणी येतो चोर जातो आत्मसगळ लुटलाट करतो, तरी हा झोपलाच असतो. ही त्यांची भाषा आहे पोरांची, ही भाषा आहे. त्या पोरांच्या भाषेमध्ये जर मला असं वाटलं की त्याच्यातून मला एक चांगला काहीतरी आनंद घेता आला तर मी घ्यावा ना. काय डावीकडून जर तुम्ही चित्र सुरुवात करणारा एखादा लहान मूल असेल तर त्याचा स्वभाव असा असा असतो, असं एक काउन्सिलर सांगतो. मी त्याला म्हणतो खत्रे,
खड्ड्यात घाल तुझं ज्ञान, पोरगा तुला समजेल एवढा सोपा वाटला का? इतकं सोपा वाटायला लागला तर सगळे चित्रकार मोठे झाले असते, सगळे ड्रॉइंग टीचर मोठे होऊन गेले असते. पण मला एक सांगा, आता हे जे तुम्ही करता ही सगळी चित्रकार व्हावी असं काही तुमचा आग्रह नसतो नाही. आणि तू मला सांग बरं, आजकालचे चित्रकार का करतात हो मला सांगा? चित्र विकण्यासाठी धडपड. कोरोना काळात अगतिक झालेले हजारो लाखो चित्रकार भारतात आहे. पण मी असंच म्हणतो, गणित विज्ञान इंग्लिश घेऊन 50% बेकार असतील तर माझे 60% बेकार आहे चित्रकला शिक्षक चित्रकला घेऊन. फरक का पडतो? जास्तीत जास्त 70% बेकार असतील. म्हणून त्याची संवेदना सोडायची का? नाही का? अरे काय करशील तुझ्या पेंटिंगच्या डिपार्टमेंटला जाऊन पाट्या रंगवणार आहे का? तुला सांगतो, मी पणशीकरांच्या गावचा आहे. माझे वडील आणि पणशीकर, नाना आणि शंकर दोघही माझ्या वडिलाचे लंगोटीयार. पळशीकर शंकर पळशीकर आणि नाना पळशीकर. भंडारे पासून 15-16 किलोमीटर वर सानगडी नावाचं गाव आहे, तिथे ते मित्र. बर, कधी कधी मी आजोळी जायचो, कधी गेलो तर हा चांगला चित्रकार आहे. तर लोक म्हणायचे त्या शंकरासारखा होतो पाट्या रंगवणारा. शंकराचं मूल्यांकन गावातल्या माझ्या लोकांनी, त्याच्या मित्रांनी पाट्या रंगवणारा केला. त्यावेळेला ते डायरेक्टर होते इथले. हो, तो नाना तोंडाले रंग लावते, तमाशात काम करते. आता ग्रेट माणसं झाली तर त्यांचं कौतुक हे जर करतील तर माझं काय कौतुक करणार गावातील? पण मी तयार आहे, मी प्रिपेअर्ड आहे. त्यांची भाषा, आम्ही विदर्भातले लोक असेच बोलतो. माहित आण भाई तुझ्या बापानं काय केलं लहानपणी, अशी सुरुवात करूनच त्याचे तुझ्या बापाचं गुणगान गाणे, त्याचं मोठेपणी सांगणे. अशी असतात ना विदर्भातली माणसं, अँग्री असतात. अँग्री नाही, ती अग्रेसिव्ह. ती अग्रेसिव्ह आगाऊ नाही, आगाऊ पण नाही, ती फार अग्रेसिव्ह असतात आपलं मत मांडायला. ती घाबरत नाही कोणाला. अर्थात आजकाल या सगळ्या याच्यामुळे बदलली आहे पुष्कळशी लोक. तुमच्या आमच्या मुंबई आणि पुण्याच्या लोकांमध्ये जाऊन थोडीशी वात्रराणी मतलबी झाली आहे. हळू बोललं की काम होतं हे त्यांच्या लक्षात यायला लागलंय. कधी त्यांना विदर्भ हवा असतो, कधी नको असतो. त्याच्यात काही घेणं देणं नाही, काही घेणं देणं नाही. वेगळं विदर्भ वेगळा वगैरे आम्ही विचारत नाही केला. आमचं पोरग आमच्यापासून वेगळं नाही झालं पाहिजे. सर आला की पटकन नमस्कार केला. सर मी 78 बॅचचा बसवलीचा. अच्छा, हे सांगण्याचा आनंद जेव्हा असतो. कोण रे तू? तू नाही का सर तर मला चमचू म्हणायचं तुम्ही. झाला, हे आमचं विशेषण असायचं. हे विशेषणाने आम्ही पोरं ओळखायची हो. आणि हे विशेषणाने पोरं ओळखल्यानंतर ते पोरग मला अजूनही तू म्हणते याचा आनंद मी एका मिनिटात कशाला घालवायचा? कशाला तू म्हणतो म्हणून लिहून लिहायला लागायचं? आज मला वेळ आहे, आज मला बाहेर जाता येत नाही. माझा पोरगा म्हणतो जाऊ नकास, तुम्ही वयस्क झाले आता, फालतूचा कोरोना बिराणा घेऊन याल घरात. म्हणून मी चुपचाप गादीवर बसतो, चित्र करतो. मी लिखाण करतो म्हणून, मला पर्याय नाही म्हणून मी करतो. मनापासून नाही आवडत, मला नाही आवडत मनापासून. बोला. हा मी बोलतो ना, सेव्ह करून ठेवा. मी बोलतो असं. पण तुला सांगू का, मला एकांत नाही आवडत. काही लोकांना असं मित्र आहेत माझे चांगले मोठे मोठे चित्रकार. काय रे काय करतो, येऊ का घरी? नको रे, सध्या मी कॅनव्हास वर बिझी आहे. एक 4-5 दिवसात मीच करतो ना तुला फोन. आयुष्यात कधी फोन करत नाही तो. मग मला कशाला? मला 200 पोरं मस्त अंगावर जातात, इकडून जातात, धक्का मारून जातात. त्याच्यातही माझा कॅनव्हास सुचतो, मला आरामात सुचतो माझा कॅनव्हास. मला यांच्या गोंधळात सुचतो आणि हेच माझं कसब आहे असं मी समजतो. कसब नाही म्हणत मी, कसब नाही म्हणत. या गोंगाटाला तो अर्थ आहे. बर, निरंजन नरे म्हणतात की आजूबाजूला खूप पोरं नाचतानी जर रवींद्रनाथ टागोरांनी रवींद्र संगीत लिहिलं असतं ना, त्याला ताबडतोब फुलं आली असती. चंद्रकांत तुला सांगतो, हा त्यांनी राग, हा राग काढला आणि त्यांनी मला तो विषय दिला. पण तो फुलला ना, तो बरा वाटला मला. नाही का सर, हे तुमची तुम्ही खूप मोठ्या लोकांचा सहवास तुम्हाला मिळाला. ग्रेस होते, महेश आहे, महेश एलकुंचवार आहे, राम शेवाळकर आहे,
या सगळ्या मंडळींचं काय म्हणणं होतं याच्याबद्दल, या सगळ्या तुमच्या संकल्पाबद्दल? त्यांचं म्हणणं आहे तू विलक्षण आहेस बर, पण तू स्वतःसाठी काय करतो? नॅशनली नोन आहे तू, बर स्वतःसाठी काय करतो? म्हटलं स्वतःसाठी काय करायचंय, पण तू स्वतःसाठी करत नाही म्हणून पाठीवर ठाप मारणारे राम शेवाळे करत आहे माझ्या. माझा मित्र ग्रेसच आहे, व्हिडिओ पाठवतो, ग्रेसांची कविता किती अमूर्त असते, अगतिक असते आणि ती समजत नाही, मग ती एम एच्या पाठ्यपुस्तकाला कशाला ठेवायची, असा ओरडा करणारे लोक आहेत. पण त्याच्याच भय इथले संपत नाही, ती कोणाला समजली? मला नाही वाटत, मी आता म्हणतो की हृदयनाथ मंगेशकरांनी कंपोज केली, लताबाईने ती अतिशय गोड गायली, पण ती समजलीच असली पाहिजे असं नाही वाटत. ग्रेस समजणं इतका सोपा नाही आहे, पण माझ्या मुलाने ती 100% समजली. हो, याच्यावर जेव्हा एका शिल्प, माझी 100 मुलं या एकाच विषयावर शिल्प करत होती, भय इथले संपत नाही, ती सीता, तो रावण, ती काटेरी गुंफण, माझ्या पोरांनी शब्दशः वेगळ्या अर्थाने घेतली रे. आणि जेव्हा ग्रेसांना दाखवली मी, म्हटलं ग्रेस बघ रे, हे तुझी पोर माझ्या कवितेची ऐशी तशी करून टाकतात यार काहीतरी, तो एक राजपुत्र, तो एक बैरागी, त्यांनी लिहिलेली कविता. अरे माझी कविता मला समजत नाही, तुझ्या पोराने तू देशील, म्हणजे इतका अन्याय करशील का, इतका सोपा झालो का मी? मी सोपा करून दाखवला, कारण माझ्या पोरांची क्षमता मला माहिती आहे, क्षमता मी कधी अंडर एस्टिमेट केली नाही, पण ती आपल्या पद्धतीने करतात. त्याला ग्रेस समजलाच पाहिजे असं कोणी सांगितलं? त्यांनी स्वतःचा ग्रेस क्रिएट करतात. ग्रेसांनी काय केलं? स्वतःचाच ग्रेस क्रिएट केलं ना. मग माझी 100 मुलं एक ऍट अ टाइम करतात, ते मोठंच झालं, ग्रेटच झालं का? आणि जरी तू म्हणतो वा वा का केली यार, मला सुद्धा सुचलं नाही असं असं तू म्हणून जातो, म्हणजे माझी पोरं जिंकली, सप्प काम आहे नाही का, असं मला वाटतं. त्यामुळे सुरेश भट वगैरे आले होते कधी? बाप रे, सुरेश भट काही वेळा आला, सुनावतो. अरे काय, तुला सांगू का, तो खरा विदर्भी माणूस आहे, तो खोबऱ्यासारखा आहे रे. तर तू एवढ्या मोठं पोट चिरलं ना त्याच्यातून खोबरं डोल निघेल, असा अवाढव्य माणूस. तो पुरत नाही कोणाला, तो पुरत नाही कधी कोणाला. कसा माणूस आहे, आला माझ्या याला बसवलेला आला, तू 2 पैसे देशील तर मी येईल, मी काय आव मला वेळ काढू. आणि मग मी इकडून तिकडून पैसे मागायचं, सुरज भटांना पाकिट द्यायचं, ते येतात आहे, कारण तो आला मी ग्रेट होईल. मी म्हणायचं फुल आणि फुलाची पाकिट त्याच्या हातात ठेवायची, त्यांना तिथेच पाकिट खायचं. खरंच पाकळ्या दिले यार तू, असं म्हणून मोकळा व्हायचा. पण त्या ज्यासाठी जो आला त्याचा आनंद घेऊन गेला. काय रे तुझी पोरं, काय पोरं तुझी, हा काय आनंदातून आनंद देणारी आणि ग्रेसाच्या भाषेत वेदनेतून आनंद देणारी तुझी पोरं आहेत. मला दिलेली मार्क सुद्धा मला समजत नाही, हे ग्रेट माणसं आहे ना, मला मोठी मोठी रिमार्क देतात ही सुद्धा समजत नाही. लहान पोराची भाषा समजणारा माणूस मी, नाही का? वाचस्पती शेवाळकरांनी मारलेली पाठीवरची थाप ती मला कुठून समजणार आहे? महेश एलकुंचवर काहीतरी बोलते ते मला कुठून समजणार आहे? तेवढी माझी मॅच्युरिटी एवढी नाही झाली. आणि आज समजायची सगळी मोठी समजायची, आणि उद्या जाऊन पोरामध्ये खेळायचं. फुंकणीचा खेळतो खेळ खेळतो का आबा, फुंकणीचा खेळ. एका एका पानावर पानावर माती टाकायची आणि फू फू करायची, ज्याच्या वेळेला ते पान दिसेल त्याच्यावर तो राज्य आला. बापरे, असे खेळ खाली वाकून खेळायला लावायचे आणि त्याचा मी आनंद घ्यायचा आणि त्याच्यासाठी एखादा प्रोजेक्ट तयार करायचा. नाही आणि मग कसं कुठे भाषा, त्यामुळे मी सगळ्याची सुसंगती लावायची त्या भानगडीत नाही पडलो मी. म्हणजे 46 वर्षात आता एक हे वर्ष असं असेल ना की ज्या काळात झालं नाही तुमचं, बस त्याच वेळेला. आणि म्हणूनच तर मला दुर्दैव आणि कागदावर जावं लागलं, लिहावं लागलं मला. त्यामुळे दुर्दैवी घटना अशी घडली. पण माझे आर्टिकल मला आवडतात बर, कधी कधी आवडू द्या. आता मी
अशाच रंगसंवेदना आणि वेदना असं नावाचं काहीतरी लिहित असतो. कधी एखाद्या एकदा पोरगा आठवतो मला जो मला खूप भावला, त्याची आठवण करून डोळ्यात पाणी झालं माझ्या कधीतरी, ते मी लिहिलं माझ्या फेसबुकवर टाकतो कधी कधी, मी टाकलं आहे कधी कधी. तुला मी पाठवेन एक दोनदा. मुख्यमंत्र्याचं नाव काढलं ते काय होतं प्रकरण? कारण असं आहे की आपण बसवलीचे होतो असं देवेंद्रला वाटत. बर, पण हा माणूस अजूनही पैशासाठी मरमर करून गावभर हिंडतो रे. माझा मास्तर आहे, माझे सर आहेत, त्या शाळेचे शिक्षक आहे, संघाची शाळा आहे ना रे, संघाची शाळा आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाळा आहे. त्या शाळेत मला 28 वर्ष सहन केलं लोक म्हणून मी त्यांचं कौतुक करतो, प्रणाम करतो मी त्यांना. त्या शाळेचे सगळे मास्तर, सगळी मोठी माणसं, लीडर बिडर सगळे, की हा वनवण हिंडतो, राहाची झोळी घेतो, कपडे धड घालत नाही, याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. पण याच्यासाठी काहीतरी करायला जाऊ तर हा अंगावर येतो. तू कोण म्हणणार? तू कोण म्हणणार? आहे मोठा, तू आपल्या जागी राहा. फार मोठी माणसं आहेत, प्रेमळ माणसं आहेत. मी जरी त्यांच्यासाठी काही केलं असेल तर त्यांनी माझ्यासाठी खूप केलं रे. स्वभाव माझा असा खडखडूस आहे म्हणून मी त्याच्या अंगावर जाणार? नको यार, त्या चेन्नई सरांच्या मागे नका लावू. ते केव्हा अंगावर येईल काही सांगता येत नाही. आपली चार चौघात काढून गेली, फोन करेल, तसं बोलतही नाही लोक आपल्याशी तशी. पण प्रेम करणारी माणसं आहेत ती, सगळी माणसं प्रेम करणारी. शाखेच्या माध्यमातून मोठी झालेली आणि तुम्हाला माणसं केलेली मोठीच माणसं आहेत. आता प्रत्येक ठिकाणी सडलेली बोरं, बुडीची, आता तुला बुडीची बोरं माहिती असते, आम्ही खूप खातो वराडची माणसं, रस्ता चाटून चाटून खातो. त्या बुडीची बोरं उकडते ना, त्या ती सडलेली बोरं बाहेर नाही काढत, त्यातच टाकते ती. सडलेल्या अळ्यांची चव सुद्धा मोठी छान येते रे, खाऊन का तू? अप्रतिम लागते, अप्रतिम लागते. तुला ते उंबर माहिती असेल, उदुंबर, त्याचं एक फळ खाली पडलं की आम्ही भिडतो, आणि त्याच्यात 1000-2000 त्याच्यात किडे असतात, माहितीये, किडे असतात. पण ते किडे निघून गेले की त्या औदुंबराची चवच नाहीये. ते तसंच तसंच पोटात टाकायचं असते. काय म्हणते? काही होत नाही, काही होत नाही, झालं नाही आमच्या लोकांना. आणि त्यामुळे आम्ही तशी जगणारी माणसं आहे. आमचे भाऊ जीवनाचं मूल्य अवमूल्यन आमच्या पद्धतीने आम्ही केलंय, नाही का? वाईट घडलंय रे, पण चांगलं जास्ती घडलं ना त्याच्यापेक्षा. ते पाहायचं की हे गोष्ट वाईट घडली. त्यामुळे तू म्हणतो जसं वाईट माणसं कोणकोणती तुझ्या आयुष्यात आली, प्रचंड आली. कुशाला लिस्ट करायला लावू, त्याची लिस्ट करायला लावू तर कशाला आयुष्यातले 2-4-5-8 दिवस त्याच्यातले घालवू मी? काय आवश्यकता नाही वाटत मला त्याची, नाही का? मस्त चाललंय. ही मुलं आमचं आयुष्य वाढवतात आहे, त्यासाठी त्यांची आम्ही आयुष्यभर ऋणी जाऊ. त्यांच्या रंगाच्या संवेदना त्यांना जरी आवडल्या तरी मी माझं घेईल, नाही का? त्यांचे अल्फाज आणि त्याचा एहसास हे घेऊन मला जर जगता आलं, प्रचंड मोठा माणूस, कशाला खंत करायची? हे नाही मिळालं, ते नाही मिळालं, काय आवश्यकता नाही. जे मिळालं ते इतकं आहे, नाही का? ते खूप आहे, ते इतकं आहे. जो जो मिला वो बहुत है, जो नहीं मिला उसको कोई गम नहीं. क्या बात, मस्त है. असं का छान पैकी. आणि जर आता 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 ती लस बीस घेतल्यानंतर मी 100 वर्ष जगणार आहे, आणि त्यामुळे तर मी तो आयुष्यभर पुराणमध्ये घालवीन, नाही का? आयुष्यभर पुराणमध्ये घालवीन. त्यामुळे आनंदाचं हे आहे. पास कुठे अंगाशी घेऊन 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 जायचं? आज वर्तमान आहे, तू गेल्यानंतर तुझ्या बसवलीचं काय होईल असा जो प्रश्न तो विचारला, गेली तर गेली उडत. त्याचं काय गाठोडं बांधायचं की आयुष्यात मी एवढं काम केलं, त्याचं डॉक्युमेंटेशन केलं, नमूक केलं, तमूक केलं, 4 लोकांना मी पेपरची कात्रणं दाखवायची, ती फाईल दाखवायची, यासाठी नाही आलो जन्माला. आम्ही निश्चितपणे नाही आलो जन्माला, नाही आले तर नाही आली. हा आता लिखाण बिखाण होत आहे. तुझ्यासारखे रंजन सारखी माणसं आहेत जी हक्काने म्हणतात, तुला तर काही येतच नाही, तू करून ठेवायला पाहिजे. म्हणजे कधी कधी तो हांडा सापडला एखाद्या इतिहासकाराच्या हातात. त्यांनी नावाचा माणूस 100 वर्षापूर्वी होऊन गेला, त्यांनी एवढं मोठं काम करून ठेवलं,
या फालतूच्या गोष्टी करायला काय ना, ऐकायला काय आपल्याजवळ वेळ आहे का तेवढा? नक्कीच नाही. मस्त आहे, मस्त जागा तुझ्या बरोबर. पोरांच्या गप्पा मला मारताना अतिशय आनंद झाला माझा. खूप दिवस बोललो नाही. पुढल्या वेळी ज्यावेळी वर्ष कराल असं एक कार्य आहे, बिलकुल मला बोलवा. मी येईन मुद्दाम, चार दिवस राहील आणि मग हे करू आपण डेफिनेटली. तुला तुला तू तुझं वयच वाढेल 10 वर्षांनी एकदम. नक्की नक्की नक्की. माझा एक विचार होता कधीतरी मुंबईत करावं, पण मग ते काय पुढे राहून गेलं. एकदा तुम्हाला भेटून मुंबईत एखादा एक छान असं एक करूया बसवलीच असं माझ्या डोक्यात आलं होतं, पण नंतर काही ते आपल्या व्यापांमध्ये राहून जातात आपल्या याच्यामध्ये बाकी काही. पण बघू, जमलं तर करू सुद्धा आपण एखादा. नक्की करू, नक्की करू. मुंबईत करून बघूया कदाचित आणखीन कोणीतरी घेऊन जातो. तर जवळजवळ 1.5-2 तास होत आलेत आपण संपणार नाहीयेत आणि संपणार पण नाहीयेत. तुमच्या अजून चित्रांविषयी बोलायचं होतं, बरंच काही काही राहू राहून गेलं, पण मला वाटतं आता आपण थांबूया. थांबूया, आपण भेटूया कधीतरी आणि त्यावेळी तुमच्या पेंटिंग विषयी बोलू, तुमच्या लिखाणाविषयी बोलू. तो पण लिखाण पाठवा मला, म्हणजे त्याविषयी पण आपण बोलू. खूप खूप मजा आला आणि खूप सुंदर बोललात तुम्ही, सुंदर गप्पा झाल्या. जवळजवळ 74-75 नंतर आपण इतका काळ एकत्र बोललो तेव्हा आपण बसत असू त्या आपल्या जे जेच्या लॉन वर आणि खूप रात्री मला आठवतात त्या सगळ्या. सो धन्यवाद सर, भेटूया लवकरच. बिलकुल, चला धन्यवाद धन्यवाद, बाय.